यशोज्ञान फाउंडेशनच्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. यशोज्ञान फाउंडेशनच्या माध्यमातून वेगवेगळ्या जाहिराती असो, शासनाचे जी आर असो किंवा स्पर्धा परीक्षेतले सर्व विषय असो, गणित असो, बुद्धिमत्ता, मराठी, यशोज्ञान फाउंडेशनच्या या सर्व विषयाच्या मार्गदर्शन सर्वांचं स्वागत. या चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. आता हे चॅनल अल्पावधीतच फार कमी दिवसात म्हणजे 30 दिवसात महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत आहेत. मोठ्या प्रमाणात रोज या यूट्यूब चॅनलशी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक जुळत आहेत, म्हणजे सबस्क्राईब करून या चॅनलला जुळत आहेत. जर तुम्ही जर अजून म्हणतो या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच या चॅनलला सबस्क्राईब करून टाका. चला पहा मित्रांनो, बघा, लक्षात घ्या, आज आपण पाहतोय रिझनिंग. रिझनिंग ज्याला आपण जनरल मेंटल ॲबिलिटी, सामान्य बौद्धिक क्षमता, पण या रिझनिंगचे आज आपण रिझनिंगचा एक महत्त्वाचा घटक आणि त्या घटकाचं नाव आहे नाते संबंध, ब्लड रिलेशन्स. आता ब्लड रिलेशनवर या घटकावर UPSC, MPSC, IBPS, TCS किंवा पोलीस भरती, बँक, SSC सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये आजपर्यंत विचारलेले प्रश्न एक थोडक्यामध्ये आपण तुम्हाला सांगणार आहोत की कशाप्रकारे प्रश्न विचारतात आणि कशाप्रकारे सॉल्व्ह करायचं. म्हणजे स्पर्धा परीक्षेतला सर्वात महत्त्वाचा विषय आजच्या तारखेला बुद्धिमत्ता चाचणी आणि गणित हे दोन विषय आहेत. त्या बुद्धिमत्ता चाचणीतला सर्वात महत्त्वाचा कोणत्याही परीक्षेला विचारलेला हमखास 2 ते 3 प्रश्न असतात मित्रांनो, आणि तो तो घटक आहेत नातेसंबंध, ज्याला आपण ब्लड रिलेशन असे म्हणतो. आता नातेसंबंध हा घटक पाहत असताना बघा, लक्षात घ्या, पहिलाच प्रश्न पाहू आपण. आणि पहिलाच प्रश्न UPSC CSAT 2012 विचारलेला प्रश्न, UPSC CSAT ला. आता UPSC ला हा प्रश्न विचारला तर मग सोडवायचा कसा? हा प्रश्न सॉल्व्ह करत असताना बघा, लक्षात घ्या मित्रांनो, मी सुरुवातीला काही बेसिक गोष्टी तुम्हाला सांगतोय. बघा, सर्वात पहिले बघा, आपण काही चिन्ह याला आपण देऊ, ठीक आहे. बघा, आता चिन्ह देत असताना काय करू, सर्वात पहिले प्लस, जर प्लसला आपण मेल करू, ठीक आहे, ओके. म्हणजेच पुरुष जर असेल तर पुरुषाला चिन्ह देऊ आपण प्लसचं. त्यानंतर स्त्री जर असेल, फिमेल असेल, तर तिला चिन्ह देऊ आपण मायनसचं, ओके, फिमेल असेल तर. आणि प्लस आणि मायनस सिंगल लाईननी जर जोडल्या जात असेल तर त्यांना म्हणायचं आपण ब्रदर अँड सिस्टर, म्हणजे बहीण आणि भाऊ, बरं, ठीक आहे, ओके. त्यानंतर हे जर एक प्लस आणि एक मायनस हे जर बोथ ॲरोनी जर जोडल्या जात असेल, दोन्ही साईडनी बाण, तर त्याला आपण नाव द्यायचं आहे हजबंड. हा झाला हजबंड आणि ही झाली वाईफ, ओके, पती पत्नी, ब्रदर सिस्टर, हजबंड अँड वाईफ, ओके. चला, आलं लक्षात मित्रांनो. त्यानंतर पुन्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपण वरती लिहायची वरती जनरेशन, सिनियर जनरेशन, खाली काढायची खालची जनरेशन, ज्युनियर जनरेशन, आणि साईडला ठेवायची इक्वल जनरेशन, म्हणजे बहीण भाऊ हे साईडला, आई वडील आजी आजोबा वरती, आणि पोरग नातू हे खाली, ओके, क्लिअर. चला बघा मित्रांनो, प्रश्न एकदम सोपा आहे. काय म्हटलाय, असे आहे की ए हा बीचा भाऊ आहे, चला सॉल्व्ह करू. बर, कोण कोणाचा भाऊ? ए भाऊ बीचा. मी तुम्हाला सांगितलं की पॅरलल जनरेशन, सारखी जनरेशन साईडला ठेवायची. ए भाऊ, भाऊ म्हणजे प्लस, कारण मेलला आपण प्लस केला. कोणाचा? बीचा. बरं, ए बीचा भाऊ आहे. दुसरा आहेत सी, हे एचे वडील आहेत. आता वडील, मी तुम्हाला सांगितलं सिनियर जनरेशन वरती घ्यायची. कोण वडील? सी. कोणाचे? एचे वडील. बरं, घेतलं. तिसरा आहेत डी, ईचा भाऊ आहेत. आता डी आणि ई दोघंही इथे नाही आहेत, तर थोड्या वेळेसाठी या सेंटेन्सला इथे स्किप करून घेतो. नेक्स्ट सेंटेन्स घेतो, ई बीची मुलगी आहेत. ई कोणाची? बीची मुलगी. मुलगी म्हटलं तर ज्युनियर जनरेशन खाली घ्यायचं. ई मुलगी कोणाची? बीची. आता जे सेंटेन्स सोडलं होतं ते सेंटेन्स पुन्हा एकदा घेऊ. डी ईचा भाऊ आहेत. कोण भाऊ? डी ईचा भाऊ. बहीण भाऊ साईडला ठेवायचे, मी पॅरेलल, ओके, भाऊ आहेत. चला, झाला इथपर्यंत मित्रांनो. आता सेंटेन्स संपले, डायग्राम कम्प्लीट झालं. आता प्रश्न वाचायचा आणि उत्तर द्यायचं. प्रश्न काय आहेत? तर मग डीचा काका किंवा मामा कोण? आता काका म्हणजे कोण? वडिलाचा भाऊ. मामा म्हणजे कोण? आईचा भाऊ. बरं, आता डीचा, आता बघा, डी आणि ई दोघं बहीण भाऊ आहेत, यांचे हे बी. आता बीला चिन्ह दिलेलं नाही आहे, प्लस किंवा मायनस. सपोज बीला जर मी प्लस घेतलं, सपोज म्हणजे बी प्लस पण राहू शकते, बी मायनस पण राहू शकते. सपोज बीला जर प्लस घेतलं तर बी यांचे काय होईल? वडील. वडील जर होईल तर वडिलाचा भाऊ ए आहेत. वडिलाचा भाऊ कोण असतो? काका, म्हणजे ए राहील काका. सपोज बीला जर मायनसचं चिन्ह दिलं म्हणजे बी काय होईल? या दोघांची आई होईल. आई जर म्हटलं तर आईचा भाऊ ए आहेत, आणि आईचा भाऊ काय असतो मित्रांनो? मामा.
म्हणजेच काका असो की मामा असो दोघांचे उत्तर काय येत आहेत, एच येत आहेत. ऑप्शन कोणता? ए. ए ऑप्शन कुठे आहेत? यस, पहिलं ऑप्शन म्हणजे डी चा काका किंवा मामा कोण मित्रांनो? ए. समजलं? हा झाला पहिला प्रश्न. त्यानंतर दुसरा प्रश्न बघा, लक्षात घ्या. दुसरा प्रश्न कुठे विचारला आहे, कोणत्या एक्झामला विचारलं ते पण पाहून घेऊ. युपीएससी सीसॅट 2017 आपण सर्वच आयबीपीएसला टीसीएसला सर्वांना विचारले प्रश्न घेणार आहोत. एकदम सोप्या पद्धतीने बघा, लक्षात घ्या मित्रांनो. आता काय म्हटलंय, ए प्लस बीचा अर्थ ए हा बीचा मुलगा आहे. बरं, करू. ए प्लस बीचा अर्थ ए हा बीचा मुलगा आहे. ए मायनस बी हे दिले आहेत, फक्त तुम्हाला गायडन्स केलेले आहेत फक्त. ठीक आहे, ओके, बघा मार्गदर्शन केलं आहेत. मग काय, डायरेक्ट प्रश्न, पी प्लस आर मायनस क्यू असेल तर खालीलपैकी सत्यविधान कोणते? आपण डायरेक्ट काय करू, याची डायग्राम बनवू. हे याची वाली पी प्लस आर मायनस क्यू. बरं, पी प्लस आर प्लस म्हणजे काय हे बघा. प्लस साईन इथे आहेत, एच्या अगर पी ठेवायचं, बीच्या अगर आर ठेवायचं. मग वाचायचं, पी हा ए प्लस बीचा अर्थ ए हा बीचा मुलगा म्हणजेच कोण? पी हा कोणाचा? आरचा मुलगा. हे बघा, मग पी मुलगा कोणाचा? आरचा मुलगा खाली. ठीक आहे, ओके, मुलगा खाली, वडील किंवा आईवरती, सिनियर जनरेशनवरती. नंतर आर मायनस क्यू, मायनस कुठे आहेत? यस, इथे आहेत मायनस. ए मायनस बी म्हणजेच आर मायनस बी. आर ही कोणाची? बीची पत्नी आहेत. आर पत्नी कोणाची? बीची. आता पत्नी म्हणजे हा बी का असेल? पती असेल. आणि पती पत्नी आपण बो तयारोनी दाखवतो. कसं दाखवतो? बो तयारोनी, पती पत्नी. झालं, डायग्राम बनली मित्रांनो, उत्तर निघून जाईल. प्रश्न वाचू. आता मग एक एक ऑप्शन वाचायचं, तर खालीलपैकी कोणतं विधान सत्य आहे? पहिलं ऑप्शन, क्यू हा पीचा मुलगा. क्यू हा पीचा, सॉरी, आर बी. इथे इथे आपलं थोडंसं हे झालं आहे, इथे आर बी नाही पाहिजे, आर क्यू पाहिजे. बर, इथे आर बी न ठेवता आपण काय ठेवू? आर क्यू. ओके, आर क्यू इथे ठेवायचं आपल्याला, क्यू मित्रांनो. ठीक आहे, चालेल. बघा मग पहिला ऑप्शन वाचू, काय म्हटलं आहे? क्यू हा पीचा मुलगा. क्यू पीचा मुलगा आहे का? नाही. याच्यात दाखवलं आहेत की पी मुलगा आहेत क्यूचा. ओके, कारण की खालचे जनरेशन हे वरचे जनरेशन, हे दोघं पती पत्नी आहे, हे दोघं आई वडील आहे. कोणाचे? पीचे. म्हणजे पीचे वडील क्यू. परंतु इथे काय म्हटलंय? क्यू हा पीचा मुलगा आहेत. क्यू मुलगा आहे म्हणजे पीचा नाही, क्यू वडील आहेत पीचे. म्हणजे पहिलं रॉंग. दुसरं सेंटेन्स, क्यू ही पीची पत्नी आहेत. क्यू पत्नी आहेच नाही, कारण की क्यू काय आहेत? प्लस आहेत, मेल आहेत. आणि क्यू पती आहे कोणाचा? आरचा. म्हणजे दुसरं पण सेंटेन्स रॉंग. तिसरं, क्यू पीचे वडील आहेत. क्यू वडील कोणाचे? पीचे. यस, पीची आई आर, आरचा नवरा क्यू. म्हणजेच आईचा नवरा म्हणजेच पीचे वडील कोण? क्यू. बरोबर आहे मित्रांनो. ठीक आहे, हे झाले वडील. कोण झाले? वडील. कोणाचे? पीचे. हे कोण झाले? वडील. समजलं? म्हणजे कितवं सेंटेन्स मित्रांनो? तिसरं सेंटेन्स राईट आहे, थर्ड ऑप्शन. युपीएससीला विचारलेला प्रश्न आम्ही सॉल्व्ह केला, खूप मोठा कॉन्फिडन्स मिळतो मित्रांनो आपल्याला. बघा लक्षात घ्या, खूप सोपी घटक आहे वाला, पण काही काही प्रश्न टफचे असतात. आता आयबीपीएस 2022 विचारलेला प्रश्न आहे. बघा प्रश्न, आयबीपीएस कशा प्रकारचे प्रश्न विचारतात? आयबीपीएस आणि टीसीएच्या परीक्षेला खूप जण घाबरून राहतात मित्रांनो. काही घाबरण्याची गरज नाही. आयबीपीएस प्रश्नाची लेंथ खूप मोठी ठेवते, परंतु प्रश्नाचं उत्तर छोटंसंच निघते मित्रांनो. कारण त्याला म्हणतात ना, खोदा पहाडवर निकला छू, असारखं आयबीपीएस आणि टीसीएसचं काम आहे. लक्षात घ्या. बघा काय म्हटलंय, सॉल्व्ह करू आपण. एकदम शांत डोक्याने करायचं. ए बी सी डी ई एफ, ई आणि एफ या सहा व्यक्तींच्या परिवारावर खालील विधाने अभ्यासा. परिवारामधील पुरुष व स्त्रियांची संख्या समान आहेत. आता सहा लोक, त्याच्यामध्ये पुरुष आणि स्त्रिया समान आहेत, म्हणजे ऑब्व्हियसली सहा पैकी तीन पुरुष आणि तीन राहतील स्त्रिया. यस, ए आणि ई एफ ची मुले आहेत. ए आणि ई, ए आणि ई कोणाची मुले आहेत? एफ ची. एफ ला इथेच ठेवला. ठीक आहे, ओके, ए आणि एफ ची, ई एफ ची मुले आहेत. बर, डी दोन व्यक्तीची आई आहेत. इकडे साईडला काय करायचं असं, इथे जुळत नसन तर काय करायचं, साईडला घेऊन घ्यायचं थोडं ऍसेट ड्रॉप मध्ये. डी किती व्यक्तीची आई आहेत? दोन व्यक्तीची. म्हणजे डी ला किती अपत्य? दोन अपत्य. डी मायनस. नंतर काय करू बघा, लक्षात घ्या. तिसरं वाक्य, डी दोन व्यक्तीची आई आहे ज्यापैकी एक पुरुष व एक स्त्री आहेत. डी अशा दोन व्यक्तीची आई आहेत की ज्यापैकी एक पुरुष आहे आणि एक स्त्री आहेत. एक मेल आहेत, एक फिमेल आहेत. बरं, नंतरचं वाक्य, बी हा ए चा मुलगा आहे. बघा इथे ए आहेत, ए चा मुलगा कोण? बी. याला इथे ठेवतो, ठेवला मित्रांनो. बघा लक्षात घ्या, आता ए चा मुलगा बी म्हणजेच याचा अर्थ ए चं काय झालं असेल? लग्न झालं असेल. ए चं लग्न झालं असेल
आणि एला एक तर पती असेल त्याची पत्नी कोणतरी असेल, ए जर पत्नी असेल तर त्याची पती कोणतरी असेल, बी हा कोणाचा मुलगा, एचा मुलगा म्हणजे प्लस घेतला, आणि डीला दोन अपत्य आहेत. बरं बघू आपण नंतर बसू, ठीक आहे. परिवारामध्ये फक्त एकच विवाहित जोडपे आहेत. आता या सहा परिवारामध्ये एकच विवाहित जोडपं आहेत. आता मला एक गोष्ट सांगा, एला मुलगा आहे बी, म्हणजे ए ऑब्विसली विवाहित असेल, एचं लग्न कोणाशी झालं असेल, एचं लग्न ईशी नाही, कारण की डीचं पण लग्न झालं आहे, कारण की डीला पण दोन मुले आहेत. म्हणजे ऑब्विसली मित्रांनो डीचं लग्न कोणासोबत झालं असेल, ए सोबत झालं असेल, डीला इथे ठेवू. आणि डी काय आहेत, मायनस आहेत, मग डी जर मायनस असेल म्हणजेच डी स्त्री आहेत, तर ऑब्विसली डीचं ए सोबत लग्न झालं आहेत, ए आहेत मेल म्हणजे पुरुष. हे दोघं जण पती पत्नी. आणि आणि बघा लक्षात घ्या मित्रांनो, की झाले चार जण झाले. आता काय म्हटलं आहे, डीला किती अपत्य आहेत, दोन अपत्य आहेत, डीला दोन अपत्य आहेत. आता इथे काय म्हटलं आहे, हे वाला सेंटेन्स बघू आपण. बी ए चा मुलगा आहेत, बी ए चा मुलगा आहेत, ए चा मुलगा बी, बर. आणि डीला दोन अपत्य आहेत. आता एक अपत्य लिहिलंच आहे आपण, राहिलं एक अपत्य ज्यामध्ये एक पुरुष एक स्त्री, हा पुरुष म्हणजे हा स्त्री. आता काय झालं समजून घ्या, बघा लक्षात घ्या. आता याच्यात किती लोक झाले, चार आणि दोन सहा लोक झाले आहेत. आता बघा, यप झाला, डी झाला, ए झाला, ई झाला, बी झाला, राहिला कोण आपला, जो कोण कोण आहेत, ए ए घेतला का, यस ए घेतला, बी घेतला का, हो सर बी पण घेतला, सी घेतला का, नाही सर सी घ्यायचा आहे, म्हणजे ऑब्विसली सी इथे येईल मित्रांनो. इथे सी आला, कोणाला, सी, बघा लक्षात घ्या, हा आहे सी, ओके. आता या ठिकाणी सी आला आहे, मग आता झाली डायग्राम कम्प्लीट झाली, आता आन्सर देऊ फक्त. चला पहिला प्रश्न, ए बी व सी या स्त्रिया आहेत बघू. आता बघा, हां आता कम्प्लीट व्हायचं थोडस राहिलंय, काय म्हटलंय समजून घ्या, बघा लक्षात घ्या. आता याच्यात विषय असा आहे की तीन तीन काय आहेत, पुरुष आणि तीन स्त्रिया. बघा, तीन पुरुष आणि तीन स्त्रिया, एक दोन, दोन स्त्रिया मिळाल्या, किती स्त्रिया मिळाल्या, दोन, आणि दोन पुरुष मिळाले. या दोघांचं जेंडर कुठे मिळालं का, कुठेच नाही मिळालं. पुन्हा एकदा मी वाटल्यास रिवाईज करतो, परिवारामधील तीन पुरुष तीन स्त्रिया, बरं, ए आणि ई यपची मुले आहेत, ए आणि ई, हां यपची मुले आहेत म्हणते, कोणाची, यपची मुले, ऑब्विसली मुले, ओके ठीक आहे. म्हणजे ई पण झाला प्लस. आता एक दोन तीन, तीन झाले पुरुष आणि तीन स्त्रिया, म्हणजे ऑब्विसली यप का राहील, मायनस, ओके झाले तीन पुरुष तीन स्त्रिया. चला ए बी व सी या तीन स्त्रिया आहेत, आहे का, नाही, हे तर पुरुष आहेत, म्हणजे पहिलं रॉंग. दुसरं, ए डी चा पती आहेत, ए डी चा पती, यस सर ए डी चा पती आहेत, हो दुसरं सेंटेन्स मिळालं, ए पती कोणाचा, डी चा, दुसरंच राईट, कितवं राईट मित्रांनो, दुसरंच राईट मिळालं. तिसरं चेक करायची गरज आहे का, तिसरं चेक करायची गरज नाही, बघा लक्षात घ्या. तिसरं काय म्हटलंय, ई आणि यप डीची मुले आहेत, डीची मुले आहे का, ई आणि यप नाही आहेत, सी आणि बी आहेत डीची मुले, यप तर वरती सिनियर जनरेशनला आहेत, म्हणजे हे पण रॉंग, ओके. आता बघा लक्षात घ्या, डी यपची मुलगी आहेत म्हणते, यपची मुलगी डी आहे का, नाही, यपचा मुलगा ए आणि मुलाची बायको डी आहेत, म्हणजेच यपची ती सून आहेत, म्हणजे चौथं पण रॉंग, म्हणजे आन्सर कितवं आलं मित्रांनो, सेकंड, कळलं, ओके. खूप सोपं असते आणि ब्लड रिलेशन तर फारच सोपं, फक्त इंटरेस्ट घ्या मित्रांनो, लक्षात घ्या. या पद्धतीने जर कराल किती कठीण येऊ द्या ना, आयबीपीएसनं आयबीपीएसचा बाप येऊ द्या, लक्षात घ्या, तुम्हाला काही फरक पडत नाही, किती कठीण प्रश्न असो मित्रांनो, उत्तर तुमचं 100% निघणार, म्हणजे निघणार, ओके. नंतरचा प्रश्न आहे, वनसेवा पूर्व 2018 फॉरेस्ट डिपार्टमेंटला विचारलं, प्री फॉरेस्टच्या प्रीला, एमपीएससी फॉरेस्टला विचारलं प्रश्न आहे, आणि तसेच टीसीएस 2023ला विचारलं प्रश्न आहे. बघा पाहू प्रश्न काय म्हणते, समजून घ्या, बघा लक्षात घ्या मित्रांनो, प्रश्न काय आहे, ए प्लस बी चा अर्थ, बरं हे काही एवढं वाचत बसायचं नाही, सरळ सरळ का पाच इथे जायचं, जर यस मायनस टी प्लस झेड असेल तर खालीपैकी सत्यविधान कोणते. चला याला सॉल्व्ह करू, यस मायनस टी, मायनस चा अर्थ कुठे आहेत, कुठे आहे, कुठे, यस, ए मायनस बी चा अर्थ, ए ही बी ची पत्नी, इथे ठेवू यस, इथे ठेवू टी, यस कोणाची पत्नी, टी ची पत्नी, यस कोणाची पत्नी, टी, हे ए बी फक्त गायडन्स आहेत, ए बी च्या अगर यस टी ठेवत जायचं, ठीक आहे ठेवलं, यस कोणाची पत्नी, टी ची, यस इथे पत्नी म्हणजे मायनस, कोणाची टी म्हणजे टी झाला नवरा, नवरा प्लस, आणि नवरा बायको दोघं आपण बोथ ॲरोनी जोडतो,
मी तुम्हाला सांगतोय, तुम्हाला जर खरंच जरा पूर्ण घटक समजून घ्यायचा असेल, पूर्ण पहिल्यापासून शेवटपर्यंत प्रश्न पहा मित्रांनो, पूर्ण घटक तुम्हाला समजूनच जाईल, काहीच अडचण येणार नाही. आणि याच्या पलीकडे पुन्हा अजून लेवल जर कव्हर करायची असेल तर आपले ॲप सुद्धा आहेत, ॲपवर आपले ऑनलाईन क्लासेस पण चालतात. त्या ॲपची लिंक मी तुम्हाला या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाठवील. त्या लिंकवरून जाऊन तुम्ही ते ॲप डाउनलोड करून त्या कोर्सवर तुम्ही परचेस करू शकता. फार कमी, महाराष्ट्रात सर्वात स्वस्त कोर्स आहेत. मी सांगतो नंतर माहिती. चला बघा काय म्हटलं, यस मायनस टी म्हणजे सी एस ही बी टीची पत्नी. बरं, टी प्लस झेड प्लस कुठे आहे, प्लस हा हे इथे टी प्लस झेड. ओके, टी प्लस झेड. टी हे कोणाचे, झेडचे वडील आहेत. टी वडील कोणाचे, झेडचे. म्हणजे झेड खाली, टी वरती. सिनियर जनरेशन वरती, ज्युनियर जनरेशन खाली ठेवायची. बरोबर आहे मित्रांनो. चला, झाली डायग्राम बनली, डायग्राम बनली. आता ऑप्शन पाहू तर खालीपैकी सत्यविधान कोणते. बघा पहिलं ऑप्शन, यस ही झेडची मुलगी आहेत. यस मुलगी आहे का झेडची, नाही. यस तर आई आहे, कोणाची, झेडची. पहिलं रॉंग. दुसरं, झेड ही यसची काकू आहेत, नाही. काकू कशी खाली येईल, काकू तर वर जाईल कारण सिनियर जनरेशन वर जाते. वानखेडे सरांनी सांगितलं आम्हाला यशोधन फाउंडेशनच्या माध्यमातून. बरोबर आहे मित्रांनो. त्यानंतर तिसरं आहेत, यस ही झेडची काकू आहेत. यस काकू कोणाची, झेडची. यस काकू कशी राहील झेडची, झेडचे वडील टी आहेत आणि टीची बायको ते आहेत. म्हणजे वडिलाची बायको म्हणजे झेडची आई आहे ना ते, म्हणजे काकू नाही रॉंग. यस ही झेडची आई आहेत. यस, यस ही काय आहेत, आई. हे काय आहेत, वडील. हे काय आहेत, वडील. मित्रांनो हे वडील झाले आणि ही काय झाली, ही झाली आई. ही काय झाली मित्रांनो, आई. समजलं. ओके, की तो ऑप्शन, चौथा ऑप्शन. वनसेवापूर्व 2018 TCSला विचारला प्रश्न आहे मित्रांनो. बघा लक्षात घ्या, खूप सोप्या पद्धतीने आपण या प्रकारे तुम्हाला सांगत असतो, गाईडलाईन करत असतो. क्लासमध्ये पण होतात गाईडलाईन्स, ऑफलाईन असो की ऑनलाईन असो, ठीक आहे. चला, नंतरचा प्रश्न, MPSC CSAT 2013 आणि IBPS 2021ला विचारला प्रश्न आहे. फार सोपा आहे मित्रांनो, बघा लक्षात घ्या. प्रश्न पाचवा काय म्हणते, ABCDEFG एका कुटुंबात सदस्य ज्यामध्ये चार वयस्कर. चला साईडला लिहून घेतो मी, किती वयस्कर, चार. चार झाले वयस्कर. ओके, तीन बालके आहेत. किती बालक आहे, तीन. तीन बालक, किती बालके मित्रांनो, तीन. तीन बालके साईडला लिहून घेतलं, ठीक आहे. आपले माइंड सेट साइड, कारण प्रत्येक वेळ म्हणजे डाटा वाचत नाही, बसा तर वेळ जातो. त्यापैकी दोन यप आणि जी मुली आहेत. ओके, यप आणि जी काय आहेत, मुली आहेत. म्हणजे यांचं जेंडर सांगितलं आहे. काय सांगितलं आहेत, जेंडर. इकडे साईडला घेऊन घेऊ शॉर्टकटमध्ये, यप आणि जी मुली, म्हणजे यांचं जेंडर फिमेल मायनस. ए आणि डी भाऊ असून ए डॉक्टर आहेत. चला आता डायग्राम बनवू. ए आणि डी हे दोघे काय आहेत, भाऊ आहेत. बहीण भाऊ पॅरलल, डायरेक्ट पॅरललमध्ये घ्यायचे, सेम जनरेशन. त्यातला एक आहे डॉक्टर आहे. चला ठीक आहे, असो सध्याचं याला लक्षात ठेवून घ्या, याला असं इथे आपण लिहून टाकू, ए डॉक्टर. बरं, ई एक इंजिनियर असून दोन भावांपैकी एकासोबत विवाहबद्ध असून ईला दोन अपत्य आहेत. ई इंजिनियर आहेत, ई जे आहेत ही इंजिनियर आहेत आणि दोघांपैकी या दो ए किंवा डी पैकी एकासोबत ती विवाहित आहेत. म्हणजे ऑब्विसली दोघं तर मेल आहेत, म्हणजे ऑब्विसली ई काय असेल, फिमेल, ठीक आहे. ओके, कोणातरी सोबत आणि तिला दोन अपत्य आहेत. दोन अपत्य याला सध्या मी साईडला घेतो, नंतर मी इकडे कोणासोबत विवाहित आहे नंतर माहीत पडेल आपल्याला, ठीक आहे. हा, बी डी सोबत विवाहित आहेत. आता या दोन भावापैकी डी सोबत कोणाचं लग्न झालं आहे, बीचं. हे बघा, हे वाक्य समजून घ्या, हे वाक्य पहा. बी डी सोबत विवाहित, बीचं लग्न कोणासोबत, डी सोबत. ओके, बोथ ॲरो बी मायनस. आता हे डायग्राम इथे मॅच होते आपली, डी आणि बीचं लग्न आणि ईचं पण लग्न झालं आहेत. ई पण विवाहित आहे ना आणि हे दोन भाऊ आहेत. मग ईचं लग्न ऑब्विसली कोणासोबत झालं असणार, ए सोबत. ओके, कोणासोबत, ए सोबत. ई मायनस, बोथ ॲरो. आणि ईला किती अपत्य आहेत, दोन अपत्य, एक आणि दोन. आता दोन अपत्य कोणते माहीत नाही, एफ जी आहे की दुसरं कोणी आहेत, पुन्हा पाहू आपण. बघा लक्षात घ्या, आली डायग्राम आपली. हे बघा, चार वयस्कर झाले, तीन बालके, आपल्या तर दोनच बालके झाले. आता तिसरा बालक पाहू. हा, नंतर बी डी सोबत विवाहित आहेत आणि जी त्यांचे अपत्य आहेत. कोणाचं, ई कोणासोबत, बी डी शी विवाहित आहेत. बीचा डी सोबत लग्न झालं आहेत आणि त्यांचं, जी त्यांचे अपत्य आहेत. ओके, जी त्यांचं अपत्य. आता जी प्लस की मायनस माहीत नाही, पण इकडे पहा, ईला दोन अपत्य, हे दोन काढले. त्यातली एक, दोन मुली आहेत, एफ आणि जी, ऑब्विसली जी मुलगी.
आणि या दोघांना एकच अपत्य, म्हणजे ऑब्विसली एफ येईल इकडे आणि इकडे राहला कोण? आता बघा लक्षात घ्या, ए पण झाला, बी झाला, सी झाला का? नाही सर, सी राहला, म्हणजे ऑब्विसली मित्रांनो या ठिकाणी काय येईल? या ठिकाणी येईल सी, या ठिकाणी येईल सी. ओके, हा सी. एफ काय? मायनस जी मायनस सी. आता सी प्लस राहू शकतो किंवा मायनस राहू शकतो, बरं जे काय असेल ते नंतर पाहू. तर सी कोण आहेत बघा लक्षात घ्या, सीचं कुठं मिळालं आहे का जेंडर? बरं, नाही मिळालं, कुठेच नाही मिळालं. चला बघा भाऊ, पहिलं मग जी त्यांच्या फक्त सी कोण आहेत, सी कोण आहेत? पहिलं ऑप्शन एचा मुलगा, एचा मुलगा कोण? सी. हा बघा लक्षात घ्या, दुसरा ऑप्शन पहिलंच मी दुसरा ऑप्शन भाऊ, ईची मुलगी, ईची मुलगी कोण? ईची मुलगी कोण आहेत? एफ आहेत. एफ चे वडील, एफ चे वडील, एफ चे वडील कोण आहेत? ए आहेत, म्हणजे ते तर रॉंगच आहेत. जीचा भाऊ, जीचा भाऊ पण नाही आहे, ते पण रॉंग आहेत. मी काय म्हटलं बघा लक्षात घ्या, आता इथे जे वाक्य होतं एफ आणि जी दोनच मुली आहे म्हणते, मुली दोनच आहेत आणि दोन्ही मुली मिळाल्यात, म्हणजे ऑब्विसली हा का राहील रे? हा प्लसच राहील ना, हा मुलगा राहील. मग पहिला ऑप्शन पहा, एचा मुलगा, हे बघा हे दोघं जण नवरा बायको, ए आणि ई दोघं पती पत्नी, या पती पत्नीचे दोन अपत्य, एक मुलगी एक मुलगा कोण? सी. पहिलंच ऑप्शन मित्रांनो, सेकंड रॉंग, थर्ड रॉंग आणि फोर्थ पण रॉंग. कळलं समजलं कितवं मित्रांनो? पहिलंच ऑप्शन. प्रश्न क्रमांक पाचवा, त्यानंतर प्रश्न क्रमांक पाचवा नंतर प्रश्न क्रमांक सहावा पाहू बघा लक्षात घ्या. आता हा सहावा प्रश्न पाहण्याच्या आधी बघा लक्षात घ्या, मी तुमच्यासमोर ही माहिती सांगतोय, अजूनही या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं, चॅनलला पहिले सबस्क्राईब करून घ्या, कारण की एवढे क्वालिटी एवढे दर्जेदार व्हिडिओ तुम्हाला कुठेच कुठल्या चॅनलला मिळणार नाही, समजून घ्या मित्रांनो, लक्षात घ्या. आता आपली प्ले स्टोअरला एक यशोज्ञान फाउंडेशन सक्सेस गायडन्स पॉईंट एक ॲप आहे, ज्या पद्धतीने तुम्हाला शिकलो त्या पद्धतीने सर्वच विषय शिकवले जातात, पूर्ण मॅथ रिझनिंग सर्व आणि अंकगणित मॅथमॅटिक्स बुद्धिमापन चाचणी रिझनिंग वर्बल नॉन वर्बल UPSC MPSC SSC RRB सर्व सर्वच परीक्षेला, कोणती पण परीक्षा असो, IBPS TET कोणती असू द्या, टेट असू द्या, नवोदय आरोग्य शिक्षण लिपिक सरळ सेवा पोलीस, या सर्व परीक्षेला विचारणारे हे सर्व विषय आपण फक्त मित्रांनो महाराष्ट्र सर्वात स्वस्त 499 रुपयात व्हिडिओ लेक्चर्स ऑनलाईन PDF नोट्स त्यानंतर त्याच्यामध्ये टेस्ट सर्व सर्व काही मिळत आहे मित्रांनो, आणि एवढं कमी पैशात मिळतं 499 आणि एक वर्ष व्हॅलिडिटी आहे पूर्णपणे. चला बघा लक्षात घ्या, या एका वर्षात पूर्ण परीक्षा धुवून निघतात मित्रांनो, लक्षात घ्या, ठीक आहे? ओके, त्यामुळे लवकरात लवकर पटापट त्या कोर्सला जॉईन होऊन टाका. चॉईस कोर्स सुरू झालेले आहेत, पोरांचं शिक्षण पण सुरू झालं आहे, खूप जबरदस्त प्रतिसाद मिळतात पूर्ण महाराष्ट्रातून, बघा लक्षात घ्या. आणि सामोर जाऊन आपण याच्यात विषय पण वाढवत असतो तेवढ्याच फीमध्ये, मराठी पण वाढू, जे के पण वाढू, इंग्लिश पण वाढू, तुम्ही पहिले त्याला स्टार्ट करून घ्या, रोजचे दोन व्हिडिओ अपडेट होतात त्याच्यामध्ये. चला सुरुवात करू मित्रांनो, बघा लक्षात घ्या आपला प्रश्न क्रमांक सहावा. प्रश्न क्रमांक सहावा काय म्हणतो समजून घ्या, बघा लक्षात घ्या. आता मी काय म्हटलंय, असं राहिलं तसं वाचत नाही बसच तेवढं मोठं, सरळ सरळ काय करायचं, शेवटचं वाक्य वाच, काय म्हटलंय बघा लक्षात घ्या. आता खालील पैकी कोणते विधान निश्चित करते की टी हा पीचा पुत्र आहे? बस आम्हाला हेच वाक्य पाहिजे नाही, या वाक्याचं उत्तर आम्हाला द्यायचं आहे डायरेक्ट, काय? टी हा पीचा पुत्र आम्हाला काढायचा. आता सपोज टी हा पीचा पुत्राची जर डायग्राम बनवतो म्हटलं कशी बनेल? यस, टी पुत्र कोणाचा? पीचा. पुत्र खाली माय बाप वर म्हणजे सिनियर जनरेशन वरती टी पुत्र प्लस आणि कोणाचा? पीचा. पी प्लस किंवा मायनस माहीत नाही, आई असू शकते वडील असू शकते जे काय असेल ते, अशी डायग्राम बनायची. अशी डायग्राम जिथे बनेल ज्या ऑप्शन मध्ये ते आमचा आन्सर आहे. चला पहिला ऑप्शन पी गुणिला क्यू, पी इंटू क्यू, गुणिला म्हणजे काय, कुठे आहे कुठे, यस पी गुणिला क्यू, इथे लिहायचं पी आणि हा झाला क्यू, म्हणजे याचा अर्थ काय होतो बघा, पी हा पती आहे कोणाचा? क्यूचा. बर, पी पती, पती म्हणजे प्लस कोणाचा? क्यूचा, म्हणजे क्यू झाली पत्नी मायनस बो तयारो, पती पत्नी बो तयारो, चालेल ठीक आहे ओके, तशी डायग्राम बनवायची आहे. हां, त्यानंतर क्यू प्लस आर, प्लस म्हणजे कुठे? यस इथे आहेत, क्यू प्लस आर. ओके, क्यू भाऊ आहेत कोणाचा? आरचा. मी काय म्हटलं ए बीच्या आगर ते लेटर टाकायचे, क्यू भाऊ आहेत कोणाचा? आरचा. क्यू भाऊ बहीण भाऊ साईडला ठेवायचे, सॉरी. आता बघा क्यू भाऊ आहेत आरचा, शक्यच नाही क्यू भाऊ राहू शकत नाही कारण क्यू पत्नी झाली आहे ना, म्हणजेच मित्रांनो पहिलं इथेच रॉंग झालं, इथंच कटलं.
पहिले इथेच कटलं. दुसरं ऑप्शन घेऊ, बघा लक्षात घ्या. दुसरं ऑप्शन घ्या म्हणजे पी गुणिला क्यू. आताच पाहिलं गुणिला कुठे आहेत, यस. पी काय आहेत, पती आहेत. कोणाचा, क्यूचा. पी पती, पी पती प्लस कोणाचा, क्यूचा. क्यू झाली पत्नी म्हणजे मायनस. समजून घ्या, खूप सोपं असते मित्रांनो, बघा लक्षात घ्या, काही टेन्शन घ्यायचं नाही. स्पर्धा परीक्षा हे काही जीव घेणारी परीक्षा नाही मित्रांनो, बघा लक्षात घ्या. स्पर्धा परीक्षा फक्त तुमचा संयम पाहते, तुमचं हार्डवर्क, तुमचं स्मार्टवर्क, तुमची कन्सिस्टन्सी सातत्य पाहते. त्याच्यामुळे एवढं काय खूप टेन्शन घ्यायचं नाही मित्रांनो. फक्त एकच सांगतोय की रोज 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 अभ्यास करा, कारण या स्पर्धा परीक्षेमध्ये खूप हुशार पोरगा नाही पाहिजे. या स्पर्धा परीक्षेमध्ये रोज अभ्यास करणारा पोरगा पाहिजे. चांगले चांगले हुशार पोरं घरी बसलेले आहेत मित्रांनो आजच्या तारखेला. आणि या स्पर्धा परीक्षेमध्ये असे चमत्कार घडलेले आहेत की ज्या 10वीमध्ये 3 वेळा फेल झाले, 12वीमध्ये 2 वेळा फेल झाले, त्या पोरं आज IAS IPS ते जाऊ दे ठीक आहे, तेवढ्या दूर सोडे, त्या पोरांना आज नोकऱ्या मिळाल्या आहेत. म्हणजे त्यांनी कशाच्या भरोशावर, त्यांनी काही नाही, जिद्द होती, इच्छाशक्ती होती, मनाशी खुडगाज मांडली की नाही बा करायचं म्हणजे करायचं. तशी जर तुम्ही जर धमक ठेवली मित्रांनो, तशी इच्छाशक्ती तुम्ही जर ठेवली तर तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही. इंटरनल मोटिवेशन फार गरजेचं आहे, आतून आतून वाटलं पाहिजे. कारण की कोंबडीचं अंडं जे आहेत ते मित्रांनो आतून फुटलं पाहिजे. बाहेरून जर फोडलं तर काय होते, आमलेट बनते. आणि आतून जर अंडं फुटलं तर जीव निघते. आज तुम्हाला ठरवायचं की तुमच्या जीवनाचा आमलेट बनवायचं आहे तर तुमच्या जीवनाला जीव तयार करून नवीन दिशा आणि नवीन जीवन प्राप्त करायचं आहे. म्हणून खूप रिलॅक्स राहा मित्रांनो, एवढं काही टेन्शन घेऊ नका. स्पर्धा परीक्षा फक्त रोज रोज करा, सोपी आहे मित्रांनो, लक्षात घ्या. सातत्य ठेवा, साधना येईल. चला पा, पुन्हा एकदा प्रश्न आपण हे समजून घेऊ, बघा लक्षात घ्या. महत्वाचा प्रश्न TCSला विचारलाय, UPSCला पण MPSCला पण विचारलाय, ठीक आहे. बघा काय म्हटलंय मी, काय म्हटलं, हे सर्व काही वाचत नाही बसा, तर सरळ सरळ काय लक्षात ठेवायचं, आपल्याला टी हा पीचा पुत्र आहे हेच पाहायचं आहे ना. टी पुत्र दाखवायचा आहे, कोणाचा, पीचा. आणि आताच सांगितल्याप्रमाणे पहिला ऑप्शन आपला रॉंगच आहे, पहिला ऑप्शन रॉंग आहे. तरी एकदा पुन्हा करून दाखवतो, हा ठीक आहे, लक्षात घ्या, समजून घ्या. आता अशी डायग्राम जिथे मिळेल ते आपलं उत्तर राहील पटापट. पी गुणला क्यू कुठे आहे, पी गुणला क्यू यस इथे आहेत. पी गुणला क्यू ए गुणला बी म्हणजेच पी पती आहेत बीचा, म्हणजेच पी क्यू, पी पती आहे क्यूचा. पीला पती, पी झाला प्लस कोणाचा, क्यूचा. क्यू झाली मायनस, बोथ ॲरो, चालेल. नंतरचा आहेत क्यू प्लस आर, प्लस कुठे आहेत, यस ए प्लस बी म्हणजे ए भाऊ आहे बीचा, म्हणजेच कोण भाऊ आहेत, क्यू भाऊ आहेत कोणाचा, आरचा. आता क्यू भाऊ आहे म्हटलं, एकीकडे क्यू आता पत्नी झाली ना, मायनस झाली ना, तर क्यू भाऊ राहूच शकत नाही. लिंग कसं बदलवणार आहे, म्हणजे पहिले इथेच राहून झालंय, आत्ताच सांगितलं लिंग बदलूच शकत नाही. चला पटापट पटापट. दुसरं पी गुणला क्यू, पी गुणला क्यू हे बघा, पी पती आहे कोणाचा, क्यूचा. पी पती म्हणजे प्लस कोणाचा, क्यूचा, म्हणजे क्यू झाली पत्नी, मायनस बोथ ॲरो. त्यानंतर क्यू भागेला आर, ठीक आहे ओके. भागेला कुठे मित्रांनो, बघा लक्षात घ्या, भागेला हा ए म्हणजेच ए माता आहे बी ची, म्हणजेच कोण, क्यू माता आहे आर ची. बरं मिळते, चला क्यू माता आहे आर ची. आर गुणेला टी, आर गुणेला टी कुठे आहे, गुणेला, गुणेला यस इथे. आर पती आहे टीचा, आर पती आहेत कोणाचा, टीचा पती, ठीक आहे ओके. म्हणजेच ऑब्विसली टी झाली पत्नी. आता इथे काय म्हटलंय, टी हा पीचा पुत्र दाखवायचा आहे आणि टी आली मायनस, टीला तर प्लस ठेवायचं आहे. सर सेकंड पण रॉंग. आता बघा मित्रांनो, तिसरं तर यायलाच पाहिजे, 100% तिसरं यायला पाहिजे. बघू आपण तिसरं येते का नाही येत, तर चला बघा लक्षात घ्या, समजून घ्या. पी प्लस क्यू कुठे आहे, प्लस यस. ए भाऊ आहे बीचा, म्हणजेच कोण भाऊ आहेत, पी भाऊ आहेत कोणाचा, बीचा. पी भाऊ कोणाचा, कोणाचा, क्यूचा, क्यूचा भाऊ, ओके चालेल. क्यू भागेला आर, भागेला कुठे आहेत, यस डिवाइड. ए माता आहे बीची, म्हणजेच कोण माता आहे, यस तिसरं सुरू आहेत, क्यू माता आहे कोणाची, आरची. क्यू माता आरची, बरं आरची माता क्यू. त्यानंतर आर मायनस टी, मायनस म्हणजे काय आहे, कुठे आहे मायनस, यस यस मायनस 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 कुठे आहे, आहे का, बरं बघा लक्षात घ्या, हां इथे आहेत. ए मायनस बी म्हणजे ए बहीण आहे बीची, म्हणजेच आर बहीण आहे कोणाची, टीची. आर बहीण कोणाची मित्रांनो, टीची, टीची आर बहीण. आता टी भाऊ आहे की बहीण आहे माहीत नाही, समोर वाचू. टी गुणिला यस, गुणिला किती, कुठे आहेत, इथे आहेत. टी पती आहेत कोणाचा, यसचा. ए पती आहे बीचा, म्हणजे इथे टी आणि इथे यस, टी पती आहे यसचा. टी पती, पती म्हणजे प्लस कोणाचा, यसचा. यस झाली त्याची बायको, पत्नी, ओके मायनस.
आता बघा लक्षात घ्या मित्रांनो, आली काही डायग्राम, टी मुलगा आला का पीचा, हे बघा. हो सर, हे दोघं पती पत्नी आहेत, ठीक आहे, ओके. आता टी मुलगा कोणाचा, पीचा आला का, येईल का, बर. चौथा आपण करून पाहू. पहिल्या ऑप्शनमध्ये काय होतं, पी गुणिला क्यू, ओके, पी प्लस क्यू. पी भाऊ आहेत कोणाचा, क्यूचा. आता हे दोघं बहीण भाऊ होते. बघा लक्षात घ्या मित्रांनो, हे इथे नाही येणार कारण की हे दोघं तर बहीण भाऊ आहेत. आता इथे जरी डायग्राम बनत आहेत, परंतु आता पाहू चौथं, चौथं डायग्राम पहा, इथे जमणार नाही, मी चौथी करून पाहतो. आता पी गुणिला क्यू, चला पटापट, पी कोण आहेत, कुरे कुठे गुणिला पी पती आहेत, कोणाचा, क्यूचा. पी पती कोणाचा, पती कोणाचा, क्यूचा. क्यू झाली मायनस, पती पत्नी दोघांना दाखवायचे आहे, ठीक आहे, ओके. त्यानंतर चला बघा लक्षात घ्या, क्यू भागेला आर, यस, हे येऊन जाते मित्रांनो. हे बघा, हे याच्यासाठी येणार नाही सर, पॅरलल तर आलं, परंतु मित्रांनो टी मुलगा दाखवायचा आहे पीचा. टी मुलगा आहे कोणाचा, क्यूचा, आणि क्यूचा हा भाऊ आहेत. मित्रांनो लक्षात घ्या, हे एकतर काका असेल किंवा हे मामा असेल, हे जर मायनस ठेवलं तर हा मामा झाला, काय झाला, मामा झाला या दोघांचा, आणि याला जर प्लस ठेवलं तर हा काय झाला मित्रांनो, हा झाला काका, काय झाला काका. आपल्याला पी वडील दाखवायचे टीचे. चला दुसरं ऑप्शन, चौथा ऑप्शन पाहू, हे पण चुकलं आपलं. चौथा ऑप्शन पी गुणिला क्यू, म्हणजेच पी पती क्यूचा. क्यू भागेला आर, कुठे आहे, हां क्यू माता आहे कोणाची, आरची. क्यू माता कोणाची, आरची. बरं, त्यानंतर काय म्हटलंय बघा, हां आर मायनस टी, मायनस कुठे आहेत, इथे आहेत. आर बहीण आहेत कोणाची, टीची. आर बहीण कोणाची, टीची. आर बहीण. आता बघा, सामोरचे करायची गरजच नाही, इथं थांबून देऊ याला इथेच. बघा मित्रांनो, हे दोघं बहीण भाऊ, ठीक आहे, हे दोघं बहीण भाऊ. बरं, याचं जेंडर नाही मिळालं म्हणून करून घेऊ आपण टी प्लस यस. कुठे आहेत, प्लस प्लस यस. टी भाऊ आहेत यसचा, टी भाऊ यसचा, यसला इथे ठेवू, टी भाऊ झाला यसचा, ठीक आहे. चला पहा, बघा लक्षात घ्या मित्रांनो, समजून घ्या, एकदम सोपं आहेत. हे पण आपलं कटलं होतं, चला हे पण कटलं होतं, यसचा भाऊ. बघा, हे तिघं बहीण भाऊ, या तिघा बहीण भावाचे हे आई वडील, म्हणजे ऑब्व्हियसली पीचा हा का झाला, टी मुलगा झाला. कितवं मित्रांनो, चौथा ऑप्शन. समजलं मित्रांनो, चांगल्या प्रकारे समजलं असतं तुम्हाला. अशाच प्रकारे मित्रांनो आपण सर्व सर्व विषय तुम्हाला याच प्रकारे आपण शिकवत असतो. तुम्हाला जर आमच्या या ऑनलाईन क्लासला जर जॉईन व्हायचं असेल, बघा लक्षात घ्या, एक अजून प्रश्न आहे, भरपूरसे प्रश्न आहेत मित्रांनो, हे सर्व आपण या ऑनलाईन कोर्सवर घेत असतो. बघा लक्षात, इथे फार मोठा व्हिडिओ होऊन जाईल, ठीक आहे, ओके. या कोर्सला जुळायचं असेल तर या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओच्या तुम्हाला लिंक मिळेल, त्या लिंकवर जा मित्रांनो, प्ले स्टोअरवर या आणि त्या कोर्सला परचेस करा. महाराष्ट्रातला सर्वात स्वस्त 500 रुपयात मित्रांनो, बघा लक्षात घ्या, दिवाळीचा एक ड्रेस नाही घेतला म्हणून समजून चला. आज यावर्षी आम्ही दिवाळी साजरी करू नये, परंतु येणारी जी दिवाळी आहेत मित्रांनो, या वर्षभरात आपल्याला एकतरी नोकरी मिळाली पाहिजे या 500 रुपयात. येणारी दिवाळी, सामोरची दिवाळी 2025 आम्ही आमच्या पगारात साजरी करू, एवढी खूनगाठ हा संकल्प मनाशी बांधा मित्रांनो. आणि आजपासूनच अभ्यासाला लागा, जोपर्यंत नोकरी मिळत नाही तुमचा सोडूच नका, जप तक फोडेंगे नाही तप तक छोडेंगे नाही, अशी खूनगाठ बना. चला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा, हॅप्पी दिवाळी. दिवाळी साजरी करा, पण स्वतःचं ध्येय विसरू नका, स्वतःच्या आईवडिलाचं स्वप्न विसरू नका, स्वतःचं टार्गेट विसरू नका मित्रांनो, स्वतःचं करिअर लक्षात घ्या, कारण की जीवन एकदाच मिळते माणसाला, त्या जीवनामध्ये स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करा, संघर्ष करा, संघर्षाविना जीवनाला अर्थ नाही मित्रांनो. बघा लक्षात घ्या, स्वतःचा विकास करा, आईवडिलांची प्रगती करा, स्वतःचं नाव मोठं करा, आईवडिलांचं नाव मोठं करा, स्वतःच्या गावाचं नाव मोठं करा, आपल्या शिक्षकांचं नाव मोठं करा, आणि स्वतःच्या जीवनामध्ये उत्तरोत्तर प्रगती करत राहा. याच दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा येतो. चला भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं, सबस्क्राईब करून टाका, आणि असंच प्रेम आमच्या तुमचं राहू द्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. फाउंडेशनच्या माध्यमातून वेगवेगळ्या जाहिराती असो, शासनाचे जी आर असो, किंवा स्पर्धा परीक्षेतले सर्व विषय असो, गणित असो, बुद्धिमत्ता, मराठी, त्यानंतर जनरल नॉलेज, या सर्व विषयाचं मार्गदर्शन या चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. आता हे चॅनल अल्पावधीतच, फार कमी दिवसात, म्हणजे 30 दिवसात महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत आहेत. मोठ्या प्रमाणात रोज या यूट्यूब चॅनलशी महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून लोक जुळत आहेत, म्हणजे सबस्क्राईब करून या चॅनलला जुळत आहेत. जर तुम्ही जर अजून म्हणता या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल
तर लगेच या चॅनलला सबस्क्राईब करून टाका. चला पहा मित्रांनो, बघा, लक्षात घ्या, आज आपण पाहतोय रिझनिंग. रिझनिंग ज्याला आपण जनरल मेंटल ॲबिलिटी, सामान्य बौद्धिक क्षमता, पण या रिझनिंगचे आज आपण रिझनिंगचा एक महत्त्वाचा घटक आणि त्या घटकाचं नाव आहे नातेसंबंध, ब्लड रिलेशन्स. आता ब्लड रिलेशनवर, या घटकावर UPSC, MPSC, IBPS, TCS किंवा पोलीस भरती, बँक, SSC सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये आजपर्यंत विचारलेले प्रश्न एक थोडक्यामध्ये आपण तुम्हाला सांगणार आहोत की कशा प्रकारे प्रश्न विचारतात आणि कशा प्रकारे सॉल्व्ह करायचं. म्हणजे स्पर्धा परीक्षेतला सर्वात महत्त्वाचा विषय आजच्या तारखेला बुद्धिमत्ता चाचणी आणि गणित हे दोन विषय आहेत. त्या बुद्धिमत्ता चाचणीतला सर्वात महत्त्वाचा कोणत्याही परीक्षेला विचारलेला हमखास 2 ते 3 प्रश्न असतात मित्रांनो, आणि तो तो घटक आहेत नातेसंबंध, ज्याला आपण ब्लड रिलेशन असे म्हणतो. आता नातेसंबंध हा घटक पाहत असताना बघा, लक्षात घ्या, पहिलाच प्रश्न पाहू आपण. आणि पहिलाच प्रश्न UPSC CSAT 2012 विचारलेला प्रश्न, UPSC CSAT ला. आता UPSC ला हा प्रश्न विचारला तर मग सोडवायचा कसा? हा प्रश्न सॉल्व्ह करत असताना बघा, लक्षात घ्या मित्रांनो, मी सुरुवातीला काही बेसिक गोष्टी तुम्हाला सांगतोय. बघा, सर्वात पहिले बघा, आपण काही चिन्ह याला आपण देऊ, ठीक आहे. बघा, आता चिन्ह देत असताना काय करू? सर्वात पहिले प्लस, प्लस जर प्लसला आपण मेल करू, ठीक आहे, ओके. म्हणजेच पुरुष जर असेल तर पुरुषाला चिन्ह देऊ आपण प्लसचं. त्यानंतर स्त्री जर असेल, फिमेल असेल, तर तिला चिन्ह देऊ आपण मायनसचं, ओके, फिमेल असेल तर. आणि प्लस आणि मायनस, प्लस आणि मायनस सिंगल लाईननी जर जोडल्या जात असेल तर त्यांना म्हणायचं आपण ब्रदर अँड सिस्टर, म्हणजे बहीण आणि भाऊ, बहीण आणि भाऊ, बरं, ठीक आहे, ओके. त्यानंतर हे जर एक प्लस आणि एक मायनस हे जर बोथ ॲरोनी जर जोडल्या जात असेल, दोन्ही साईडनी बांध, तर त्याला आपण नाव द्यायचं आहे हजबंड. हा झाला हजबंड आणि ही झाली वाईफ, ओके, पती पत्नी, पती पत्नी, ब्रदर सिस्टर हजबंड अँड वाईफ, ओके. चला, आलं लक्षात मित्रांनो. त्यानंतर पुन्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपण वरती लिहायची वरती जनरेशन, सिनियर जनरेशन, खाली काढायची खालची जनरेशन, ज्युनियर जनरेशन, आणि साईडला ठेवायची इक्वल जनरेशन, म्हणजे बहीण भाऊ हे साईडला, आई वडील आजी आजोबा वरती, आणि पोरग नातू हे खाली, ओके, क्लिअर. चला बघा मित्रांनो, प्रश्न एकदम सोपा आहे. काय म्हटलाय? असे आहे की ए हा बी चा भाऊ आहे. चला सॉल्व्ह करू. बर, कोण कोणाचा भाऊ? ए, ए भाऊ बी चा. मी तुम्हाला सांगितलं की पॅरलल जनरेशन, सारखी जनरेशन साईडला ठेवायची. ए भाऊ, भाऊ म्हणजे प्लस, कारण मेलला आपण प्लस केला. कोणाचा? बी चा. बरं, ए बी चा भाऊ आहे. दुसरा आहेत सी, हे ए चे वडील आहेत. आता वडील, मी तुम्हाला सांगितलं सिनियर जनरेशन वरती घ्यायची. कोण वडील? सी. सी कोणाचे? ए चे वडील. बरं, घेतलं. तिसरा आहेत डी ई चा भाऊ आहेत. आता डी आणि ई दोघंही इथे नाही आहेत, तर थोड्या वेळेसाठी या सेंटेन्सला इथे स्किप करून घेतो. नेक्स्ट सेंटेन्स घेतो, ई बी ची मुलगी आहेत. ई कोणाची? बी ची मुलगी. मुलगी म्हटलं तर ज्युनियर जनरेशन खाली घ्यायचं. ई मुलगी कोणाची? बी ची. आता जे सेंटेन्स सोडलं होतं ते सेंटेन्स पुन्हा एकदा घेऊ. डी ई चा भाऊ आहेत. कोण भाऊ? डी ई चा भाऊ. बहीण भाऊ साईडला ठेवायचे पॅरेलल, ओके, भाऊ आहेत. चला, झाला इथपर्यंत मित्रांनो. आता सेंटेन्स संपले, डायग्राम कम्प्लीट झालं, आता प्रश्न वाचायचा आणि उत्तर द्यायचं. प्रश्न काय आहे? तर मग डीचा काका, डीचा काका किंवा मामा कोण? आता काका म्हणजे कोण? वडिलाचा भाऊ. मामा म्हणजे कोण? आईचा भाऊ. बरं, आता डीचा, आता बघा, डी आणि ई हे दोघं बहीण भाऊ आहेत, यांचे हे बी. आता बीला चिन्ह दिलेलं नाही आहे, प्लस किंवा मायनस. सपोज बीला जर मी प्लस घेतलं, सपोज म्हणजे बी प्लस पण राहू शकते, बी मायनस पण राहू शकते. सपोज बीला जर प्लस घेतलं तर बी यांचे काय होईल? वडील. वडील जर होईल तर वडिलाचा भाऊ ए आहेत. वडिलाचा भाऊ कोण असतो? काका, म्हणजे ए राहील काका. सपोज सपोज बीला जर मायनसचं चिन्ह दिलं म्हणजे बी काय होईल? या दोघांची आई होईल. आई जर म्हटलं तर आईचा भाऊ ए आहेत, आणि आईचा भाऊ काय असतो मित्रांनो? मामा. म्हणजेच काका असो की मामा असो, दोघांचं उत्तर काय येत आहेत? एच येत आहेत. ऑप्शन कोणतं? ए. ए ऑप्शन कुठे आहेत? यस, पहिलं ऑप्शन. म्हणजे डीचा काका किंवा मामा कोण मित्रांनो? ए. समजलं? हा झाला पहिला प्रश्न. त्यानंतर दुसरा प्रश्न बघा, लक्षात घ्या. दुसरा प्रश्न कुठे विचारला आहेत, कोणत्या एक्झामला विचारलं ते पण पाहून घेऊ. UPSC CSAT 2017 आपण सर्वेस IBPS ला, TCS ला सर्वांना विचारले प्रश्न घेणार आहोत. एकदम सोप्या पद्धतीने बघा, लक्षात घ्या मित्रांनो. आता काय म्हटलंय? ए प्लस बी चा अर्थ ए हा बी चा मुलगा आहे. बरं, करू. ए प्लस बी चा अर्थ ए हा बी चा मुलगा आहे. ए मायनस बी हे दिले आहेत फक्त तुम्हाला
गायडन्स केलेले आहेत फक्त, ठीक आहे ओके बघा मार्गदर्शन केलं आहेत, मग काय डायरेक्ट प्रश्न, पी प्लस आर मायनस क्यू असेल तर खालीलपैकी सत्य विधान कोणते? आपण डायरेक्ट काय करू, याची डायग्राम बनवू, हे याची वाली पी प्लस आर मायनस क्यू. बरं, पी प्लस आर, प्लस म्हणजे काय हे बघा, प्लस साईन इथे आहेत, ए च्या अगर पी ठेवायचं, बी च्या अगर आर ठेवायचं, मग वाचायचं. पी हा ए प्लस बीचा अर्थ ए हा बीचा मुलगा म्हणजेच कोण, पी हा कोणाचा, आरचा मुलगा. हे बघा, मग पी मुलगा कोणाचा, आरचा मुलगा खाली, ठीक आहे ओके, मुलगा खाली वडील किंवा आईवरती सिनियर जनरेशनवरती. नंतर आर मायनस क्यू, मायनस कुठे आहेत, यस इथे आहेत मायनस, ए मायनस बी म्हणजेच आर मायनस बी. आर ही कोणाची, बीची पत्नी आहेत. आर पत्नी कोणाची, बीची. आता पत्नी म्हणजे हा बी का असेल, पती असेल, आणि पती पत्नी आपण बो तयारोनी दाखवतो. कसं दाखवतो, बो तयारोनी, पती पत्नी. झालं डायग्राम बनली मित्रांनो, उत्तर निघून जाईल, प्रश्न वाचू. आता मग एक एक ऑप्शन वाचायचं, तर खालीलपैकी कोणतं विधान सत्य आहे. पहिलं ऑप्शन, क्यू हा पीचा मुलगा, क्यू हा पीचा, सॉरी आर बी, इथे इथे आपलं थोडंसं हे झालंय, इथे आर बी नाही पाहिजे, आर क्यू पाहिजे. बर, इथे आर बी न ठेवता आपण काय ठेवू, आर क्यू, ओके आर क्यू इथे ठेवायचं आपल्याला, क्यू मित्रांनो, ठीक आहे चालेल. बघा मग पहिलं ऑप्शन वाचू, काय म्हटलंय, क्यू हा पीचा मुलगा, क्यू पीचा मुलगा आहे का, नाही, याच्यात दाखवलं आहेत की पी मुलगा आहेत क्यूचा, ओके, कारण की खालचे जनरेशन हे वरचे जनरेशन, हे दोघं पती पत्नी आहे, हे दोघं आई वडील आहे, कोणाचे, पीचे, म्हणजे पीचे वडील क्यू. परंतु इथे काय म्हटलंय, क्यू हा पीचा मुलगा आहे, क्यू मुलगा आहे म्हणजे पीचा, नाही क्यू वडील आहेत पीचे, म्हणजे पहिलं रॉंग. दुसरं सेंटेन्स, क्यू ही पीची पत्नी आहेत, क्यू पत्नी आहेच नाही, कारण की क्यू काय आहेत, प्लस आहेत, मेल आहेत, आणि क्यू पती आहे कोणाचा, आरचा, म्हणजे दुसरं पण सेंटेन्स रॉंग. तिसरं, क्यू पीचे वडील आहेत, क्यू वडील कोणाचे, पीचे, यस पीची आई आर, आरचा नवरा क्यू, म्हणजेच आईचा नवरा म्हणजेच पीचे वडील कोण, क्यू. बरोबर आहे मित्रांनो, ठीक आहे, हे झाले वडील, कोण झाले, वडील कोणाचे, पीचे, हे कोण झाले, वडील. समजलं, म्हणजे कितवं सेंटेन्स मित्रांनो, तिसरं सेंटेन्स राईट आहे, थर्ड ऑप्शन. युपीएससीला विचारलेला प्रश्न आम्ही सॉल्व्ह केला, खूप मोठा कॉन्फिडन्स मिळतो मित्रांनो आपल्याला, बघा लक्षात घ्या, खूप सोपी घटक आहे वाला, पण काही काही प्रश्न टफचे असतात. आता आय बी पी एस 2022 विचारला प्रश्न आहे, बघा प्रश्न आय बी पी एस कशा प्रकारचे प्रश्न विचारतात. आय बी पी एस आणि टी सी एच्या परीक्षेला खूप जण घाबरून राहिले मित्रांनो, काही घाबरण्याची गरज नाही. आय बी पी एस प्रश्नाची लेंथ खूप मोठी ठेवते, परंतु प्रश्नाचं उत्तर छोटंसंच निघते मित्रांनो, कारण त्याला म्हणतात ना, खोदा पहाडवर निकला छुआ, असारखं आय बी पी एस आणि टी सी एचचं काम आहे, लक्षात घ्या. बघा काय म्हटलंय, सॉल्व्ह करू आपण, एकदम शांत डोक्याने करायचं. ए बी सी डी ई एफ, ई आणि एफ या सहा व्यक्तींच्या परिवारावर खालील विधाने अभ्यासा. परिवारामधील पुरुष व स्त्रियांची संख्या समान आहेत. आता सहा लोक, त्याच्यामध्ये पुरुष आणि स्त्रिया समान आहेत, म्हणजे ऑब्व्हियसली सहा पैकी तीन पुरुष आणि तीन राहतील स्त्रिया, यस. ए आणि ई एफ ची मुले आहेत, ए आणि ई, ए आणि ई कोणाची मुले आहेत, एफ ची, एफला इथेच ठेवला, ठीक आहे ओके, ए आणि एफ ची, ई एफ ची मुले आहेत. बर, डी दोन व्यक्तीची आई आहेत, इकडे साईडला काय करायचं, असं इथे जुळत नसन तर काय करायचं, साईडला घेऊन घ्यायचं थोड्या ह्यासाठी ड्रॉप मध्ये. डी किती व्यक्तीची आई आहेत, दोन व्यक्तीची, म्हणजे डी ला किती अपत्य, दोन अपत्य, डी मायनस. नंतर काय करू, बघा लक्षात घ्या, तिसरं वाक्य, डी दोन व्यक्तीची आई आहे ज्यापैकी एक पुरुष व एक स्त्री आहेत. डी अशा दोन व्यक्तीची आई आहेत की ज्यापैकी एक पुरुष आहे आणि एक स्त्री आहेत, एक मेल आहेत एक फिमेल आहेत. बरं, नंतरचं वाक्य, बी हा ए चा मुलगा आहे. बघा इथे ए आहेत, ए चा मुलगा कोण, बी, याला इथे ठेवतो, ठेवला मित्रांनो, बघा लक्षात घ्या. आता ए चा मुलगा बी, म्हणजे याचा अर्थ ए चं काय झालं असेल, लग्न झालं असेल, ए चं लग्न झालं असेल, आणि ए ला एक तर पती असेल, त्याची पत्नी कोणतरी असेल, ए जर पत्नी असेल तर त्याची पती कोणतरी असेल. बी हा कोणाचा मुलगा, ए चा मुलगा, म्हणजे प्लस घेतला. आणि डी ला दोन अपत्य आहेत, बरं बघू आपण नंतर बसू, ठीक आहे. परिवारामध्ये फक्त एकच विवाहित जोडपे आहेत. आता या सहा परिवारामध्ये एकच विवाहित जोडपं आहेत. आता मला एक गोष्ट सांगा, ए ला मुलगा आहे बी, म्हणजे ए ऑब्व्हियसली विवाहित असेल, ए चं लग्न कोणाशी झालं असेल, ए चं लग्न ईशी नाही, कारण की डी चं पण लग्न झालं, कारण की डी ला पण दोन मुले आहेत, म्हणजे ऑब्व्हियसली मित्रांनो डी चं लग्न कोणासोबत झालं असेल,
ए सोबत झालं असेल डीला इथे ठेवू आणि डी काय आहेत मायनस आहेत मग डी जर मायनस असेल म्हणजेच डी स्त्री आहेत तर ऑब्विसली डीचं ए सोबत लग्न झालं आहेत ए आहेत मेल म्हणजे पुरुष हे दोघं जण पती पत्नी आणि आणि बघा लक्षात घ्या मित्रांनो की झाले चार जण झाले आता काय म्हटलंय डीला किती अपत्य आहेत दोन अपत्य आहेत डीला दोन अपत्य आहेत आता इथे काय म्हटलंय हे वाला सेंटेन्स बघू आपण बी ए चा मुलगा आहेत बी ए चा मुलगा आहेत ए चा मुलगा बी बर आणि डीला दोन अपत्य आहेत आता एक अपत्य लिहिलंच आहे आपण राहिलं एक अपत्य ज्यामध्ये एक पुरुष एक स्त्री हा पुरुष म्हणजे हा स्त्री आता काय झालं समजून घ्या बघा लक्षात घ्या आता याच्यात किती लोक झाले चार आणि दोन सहा लोक झाले आहेत आता बघा यफ झाला डी झाला ए झाला ई झाला बी झाला राहिला कोण आपला जो कोण कोण आहेत ए ए घेतला का यस ए घेतला बी घेतला का हो सर बी पण घेतला सी घेतला का नाही सर सी घ्यायचा म्हणजे ऑब्विसली सी इथे येईल मित्रांनो इथे सी आला कोणाला सी बघा लक्षात घ्या हा आहे सी ओके आता या ठिकाणी सी आलाय मग आता झाली डायग्राम कम्प्लीट झाली आता आन्सर देऊ फक्त चला पहिला प्रश्न ए बी व सी या स्त्रिया आहेत बघू आता बघा हा आता कम्प्लीट व्हायचं थोडंसं राहिलंय काय म्हटलंय समजून घ्या बघा लक्षात घ्या आता याच्यात विषय असा आहे की तीन तीन काय आहेत पुरुष आणि तीन स्त्रिया बघा तीन पुरुष आणि तीन स्त्रिया एक दोन दोन स्त्रिया मिळाल्या किती स्त्रिया मिळाल्या दोन आणि दोन पुरुष मिळाले या दोघांचं जेंडर कुठे मिळालं का कुठेच नाही मिळालं पुन्हा एकदा मी वाटल्यास रिवाइज करतो परिवारामधील तीन पुरुष तीन स्त्रिया बरं ए आणि ई यफची मुले आहेत ए आणि ई हा यफची मुले आहेत म्हणते कोणाची यफची मुले ऑब्विसली मुले ओके ठीक आहे म्हणजे ई पण झाला प्लस आता एक दोन तीन तीन झाले पुरुष आणि तीन स्त्रिया म्हणजे ऑब्विसली यफ करेल मायनस ओके झाले तीन पुरुष तीन स्त्रिया चला ए बी व सी या तीन स्त्रिया आहेत आहे का नाही हे तर पुरुष आहेत म्हणजे पहिलं रॉंग दुसरं ए डी चा पती आहेत ए डी चा पती यस सर ए डी चा पती आहेत हो दुसरं सेंटेन्स मिळालं ए पती कोणाचा डी चा दुसरंच राईट कितवं राईट मित्रांनो दुसरंच राईट मिळालं तिसरं चेक करायची गरज आहे का तिसरं चेक करायची गरज नाही बघा लक्षात घ्या तिसरं काय म्हटलंय ई आणि यफ डी ची मुले आहेत डी ची मुले आहे का ई आणि यफ नाही आहे सी आणि बी आहेत डी ची मुले यफ तर वरती सिनियर जनरेशनला आहेत म्हणजे हे पण रॉंग ओके आता बघा लक्षात घ्या डी यफ ची मुलगी आहेत म्हणते यफ ची मुलगी डी आहे का नाही यफ चा मुलगा ए आणि मुलाची बायको डी आहेत म्हणजेच यफ ची ती सून आहेत म्हणजे चौथं पण रॉंग म्हणजे आन्सर कितवं आलं मित्रांनो सेकंड कळलं ओके खूप सोपं असते आणि ब्लड रिलेशन तर फारच सोपा फक्त इंटरेस्ट घ्या मित्रांनो लक्षात घ्या या पद्धतीने जर कराल किती कठीण येऊ द्या ना आयबीपीएस ना आयबीपीएसचा बाप येऊ द्या लक्षात घ्या तुम्हाला काही फरक पडत नाही किती कठीण प्रश्न असो मित्रांनो उत्तर तुमचं 100% निघणार म्हणजे निघणार ओके नंतरचा प्रश्न आहे वनसेवा पूर्व 2018 फॉरेस्ट डिपार्टमेंटला विचारलं प्री फॉरेस्टच्या प्रीला एमपीएससी फॉरेस्टला विचारलं प्रश्न आहे आणि तसेच टीसीएस 2023 विचारलं प्रश्न आहे बघा पाहू प्रश्न काय म्हणते समजून घ्या बघा लक्षात घ्या मित्रांनो प्रश्न काय आहे ए प्लस बी चा अर्थ बरं हे काही एवढं वाचत बसायचं नाही सरळ सरळ का पाच इथे जायचं जर यस मायनस टी प्लस झेड असेल तर खालीपैकी सत्यविधान कोणते चला याला सॉल्व करू यस मायनस टी मायनस चा अर्थ कुठे आहेत कुठे आहे कुठे यस ए मायनस बी चा अर्थ ए ही बी ची पत्नी आहे इथे ठेवू यस इथे ठेवू टी यस कोणाची पत्नी टी ची पत्नी यस कोणाची पत्नी टी हे ए बी फक्त गायडन्स आहेत ए बी च्या अगदी एस टी ठेवत जायचं ठीक आहे ठेवलं यस कोणाची पत्नी टी ची यस इथे पत्नी म्हणजे मायनस कोणाची टी म्हणजे टी झाला नवरा नवरा प्लस आणि नवरा बायको दोघं आपण बोथ ॲरोनी जोडतो मी तुम्हाला सांगतोय तुम्हाला जर खरंच जरा पूर्ण घटक समजून घ्यायचा असेल पूर्ण पहिल्यापासून शेवटपर्यंत प्रश्न पहा मित्रांनो पूर्ण घटक तुम्हाला समजूनच जाईल काहीच अडचण येणार नाही आणि याच्या पलीकडे पुन्हा अजून लेवल जर कव्हर करायचे असेल तर आपले ॲप सुद्धा आहेत ॲपवर आपले ऑनलाईन क्लासेस पण चालतात त्या ॲपची लिंक मी तुम्हाला या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाठवील त्या लिंकवरून जाऊन तुम्ही ते ॲप डाउनलोड करून त्या कोर्सवर तुम्ही परचेस करू शकता फार कमी महाराष्ट्रात सर्वात स्वस्त कोर्स आहेत मी सांगतो नंतर माहिती चला बघा काय म्हटलं यस मायनस टी म्हणजे यस ही बी टी ची पत्नी बरं टी प्लस झेड प्लस कुठे आहे प्लस हा हे इथे टी
प्लस झेड, ओके टी प्लस झेड, टी हे कोणाचे झेडचे वडील आहेत, टी वडील कोणाचे झेडचे, म्हणजे झेड खाली टी वरती, सीनियर जनरेशन वरती, ज्युनियर जनरेशन खाली ठेवायचे, बरोबर आहे मित्रांनो? चला झाली डायग्राम बनली, डायग्राम बनली, आता ऑप्शन पाहू तर खालपैकी सत्य विधान कोणते, बघा पहिलं ऑप्शन यस ही झेडची मुलगी आहेत, यस मुलगी आहे का झेडची, नाही यस तर आई आहे, कोणाची झेडची, पहिलं रॉंग, दुसरं झेड ही यसची काकू आहेत, नाही काकू कशी खाली येईल, काकू तर वर जाईल कारण सिनियर जनरेशन वर जाते, वानखेडे सरांनी सांगितलं आम्हाला यशवंदन फाउंडेशनच्या माध्यमातून, बरोबर आहे मित्रांनो? त्यानंतर तिसरं आहेत यस ही झेडची काकू आहेत, यस काकू कोणाची, झेडची, यस काकू कशी राहील झेडची, झेडचे वडील टी आहेत आणि टीची बायको ती आहेत, म्हणजे वडिलाची बायको म्हणजे झेडची आई आहे ना ते, म्हणजे काकू नाही रॉंग, यस ही झेडची आई आहेत, यस यस ही काय आहेत, आई हे काय आहेत, वडील हे काय आहेत, वडील मित्रांनो, हे वडील झाले आणि ही काय झाली, ही झाली आई, ही काय झाली मित्रांनो, आई, समजलं? ओके, की तो ऑप्शन चौथा ऑप्शन वनसेवापूर्व 2018 TCSला विचारला प्रश्न आहे मित्रांनो, बघा लक्षात घ्या, खूप सोप्या पद्धतीने आपण या प्रकारे तुम्हाला सांगत असतो, गाईडलाईन करत असतो, क्लासमध्ये पण होतात गाईडलाईन्स, ऑफलाईन असो की ऑनलाईन असो, ठीक आहे? चला नंतरचा प्रश्न MPSC CSAT 2013 आणि IBPS 2021ला विचारला प्रश्न आहे, फार सोपा आहे मित्रांनो, बघा लक्षात घ्या, प्रश्न पाचवा काय म्हणते, ABCDEFG एका कुटुंब सदस्य ज्यामध्ये चार वयस्कर, चला साईडला लिहून घेतो मी, किती वयस्कर, चार, चार झाले वयस्कर, ओके, तीन बालके आहेत, किती बालक आहे, तीन, तीन बालक, किती बालके आहे मित्रांनो, तीन, तीन बालके, साईडला लिहून घेतलं, ठीक आहे, आपले माय साईड साईड, कारण प्रत्येक वेळ म्हणजे डाटा वाचत नाही बसा, तर वेळ जातो, त्यापैकी दोन यप आणि जी मुली आहेत, ओके यप आणि जी काय आहेत, मुली आहेत, म्हणजे यांचं जेंडर सांगितलं आहे, काय सांगितलं आहेत, जेंडर, इकडे साईडला घेऊन घेऊ शॉर्टकटमध्ये, यप आणि जी मुली म्हणजे यांचं जेंडर फिमेल मायनस, ए आणि डी भाऊ असून ए डॉक्टर आहेत, चला आता डायग्राम बनवू, ए आणि डी हे दोघे काय आहेत, भाऊ आहेत, बहीण भाऊ पॅरलल, डायरेक्ट पॅरललमध्ये घ्यायचे, सेम जनरेशन, त्यातला ए काय डॉक्टर आहे, चला ठीक आहे, असो सध्याचं याला लक्षात ठेवून घ्या, याला असं इथे आपण लिहून टाकू, ए डॉक्टर आहे, बर, ई एक इंजिनियर असून दोन भावांपैकी एकासोबत विवाहबद्ध असून ईला दोन अपत्य आहेत, ई इंजिनियर आहेत, ई जे आहेत ही इंजिनियर आहेत आणि दोघांपैकी या दो ए किंवा डी पैकी एकासोबत ती विवाहित आहेत, म्हणजे ऑब्विसली दोघं तर मेल आहेत, म्हणजे ऑब्विसली ही काय असेल, फिमेल, ठीक आहे, ओके, कोणातरी सोबत आणि तिला दोन अपत्य आहेत, दोन अपत्य, याला सध्या मी साईडला घेतो, नंतर मी इकडे कोणासोबत विवाहित आहे नंतर माहीत पडेल आपल्याला, ठीक आहे, हां, बी डी सोबत विवाहित आहेत, आता या दोन भावापैकी डी सोबत कोणाचं लग्न झालं आहे, बीचं, हे बघा हे वाक्य समजून घ्या, हे वाक्य पहा, बी डी सोबत विवाहित, बीचं लग्न कोणासोबत, डी सोबत, ओके, बोथ ॲरो बी मायनस, आता हे डायग्राम इथे मॅच होते आपली, डी आणि बीचं लग्न आणि ईचं पण लग्न झालं आहेत, ई पण विवाहित आहे ना आणि हे दोन भाऊ आहेत, मग ईचं लग्न ऑब्व्हियसली कोणासोबत झालं असणार, ए सोबत, ओके, कोणासोबत, ए सोबत, ई मायनस, बोथ ॲरो, आणि ईला किती अपत्य आहेत, दोन अपत्य, एक आणि दोन, आता दोन अपत्य कोणते माहीत नाही, यप यप जी आहे की एक दुसरं कोणी आहेत, पुन्हा पाहू आपण, बघा लक्षात घ्या, आली डायग्राम आपली, हे बघा चार वयस्कर झाले, तीन बालके, आपल्या तर दोनच बालके झाले, आता तिसरा बालक पाहू, हा नंतर बी डी सोबत विवाहित आहेत आणि जी त्यांचे अपत्य आहेत, कोणाचं, ई कोणासोबत, बी डी शी विवाहित आहेत, बीचा डी सोबत लग्न झालं आहेत आणि त्यांचं जी त्यांचे अपत्य आहेत, ओके, जी त्यांचं अपत्य, आता जी प्लस की मायनस माहीत नाही, पण इकडे पहा, ईला दोन अपत्य, हे दोन काढले, त्यातली एक दोन मुली आहेत यप आणि जी, ऑब्विसली जी मुलगी, आणि या दोघांना एकच अपत्य, म्हणजे ऑब्विसली यप येईल इकडे, आणि इकडे राहिला कोण, आता बघा लक्षात घ्या, ए पण झाला, बी झाला, सी झाला का, नाही सर, सी राहिला, म्हणजे ऑब्व्हियसली मित्रांनो या ठिकाणी काय येईल, या ठिकाणी येईल सी, या ठिकाणी येईल सी, ओके, हा सी, यप काय मायनस, जी मायनस, सी, आता सी प्लस हे राहू शकतो किंवा मायनस राहू शकतो, बरं जे काय असेल ते नंतर पाहू, तर सी कोण आहेत बघा लक्षात घ्या, सीचं कुठं मिळालं आहे का जेंडर, बरं नाही मिळालं, कुठेच नाही मिळालं, चला बघा भाऊ, पहिलं मग
जी त्यांच्या फक्त सी कोण आहेत, सी कोण आहेत, पहिला ऑप्शन ए चा मुलगा, ए चा मुलगा कोण, सी, हा बघा लक्षात घ्या. दुसरा ऑप्शन पहिलंच मी दुसरा ऑप्शन बघू, ई ची मुलगी, ई ची मुलगी कोण, ई ची मुलगी कोण आहेत, यफ आहेत, यफ चे वडील, यफ चे वडील, यफ चे वडील कोण आहेत, ए आहेत, म्हणजे ते तर रॉंगच आहेत. जी चा भाऊ, जी चा भाऊ पण नाही आहे, ते पण रॉंग आहेत. मी काय म्हटलं बघा लक्षात घ्या, आता इथे जे वाक्य होतं यफ आणि जी दोनच मुली आहे म्हणते, मुली दोनच आहेत आणि दोन्ही मुली मिळाल्यात म्हणजे ऑब्विसली हा का राहील रे, हा प्लसच राहील ना, हा मुलगा राहील. मग पहिला ऑप्शन पहा, ए चा मुलगा, हे बघा हे दोघं जण नवरा बायको, ए आणि ई दोघं पती पत्नी, या पती पत्नीचे दोन अपत्य, एक मुलगी एक मुलगा कोण, सी, पहिलंच ऑप्शन मित्रांनो, सेकंड रॉंग, थर्ड रॉंग आणि फोर्थ पण रॉंग. कळलं समजलं कितवं मित्रांनो, पहिलंच ऑप्शन. प्रश्न क्रमांक पाचवा, त्यानंतर प्रश्न क्रमांक पाचवा नंतर प्रश्न क्रमांक सहावा पाहू, बघा लक्षात घ्या. आता हा सहावा प्रश्न पाहण्याच्या आधी बघा लक्षात घ्या, मी तुमच्यासमोर ही माहिती सांगतोय, अजूनही या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं, चॅनलला पहिले सबस्क्राईब करून घ्या, कारण की एवढे क्वालिटी एवढे दर्जेदार व्हिडिओ तुम्हाला कुठेच कुठल्या चॅनलला मिळणार नाही, समजून घ्या मित्रांनो, लक्षात घ्या. आता आपली प्ले स्टोअरला एक यशोज्ञान फाउंडेशन सक्सेस गायडन्स पॉईंट एक ॲप आहे, ज्या पद्धतीने मी तुम्हाला शिकलो त्या पद्धतीने सर्वच विषय शिकवले जातात, पूर्ण मॅथ रिझनिंग सर्व आणि अंकगणित मॅथमॅटिक्स बुद्धिमापन चाचणी रिझनिंग वर्बल नॉन वर्बल UPSC MPSC SSC RRB सर्व सर्वच परीक्षेला, कोणती पण परीक्षा असो, IBPS TET कोणती असू द्या, टेट असू द्या, नवोदय, आरोग्य शिक्षण, लिपिक, सरळ सेवा, पोलीस, या सर्व परीक्षेला विचारणारे हे सर्व विषय आपण फक्त मित्रांनो महाराष्ट्र सर्वात स्वस्त 499 रुपयात व्हिडिओ लेक्चर्स ऑनलाईन PDF नोट्स त्यानंतर त्यामध्ये टेस्ट सर्व सर्व काही मिळत आहे मित्रांनो, आणि एवढं कमी पैशात मिळत आहे 499 आणि एक वर्ष व्हॅलिडिटी पूर्णपणे. चला बघा लक्षात घ्या, या एका वर्षात पूर्ण परीक्षा धुवून निघतात मित्रांनो, लक्षात घ्या, ठीक आहे, ओके. त्यामुळे लवकरात लवकर पटापट त्या कोर्सला जॉईन होऊन टाका, चॉईस कोर्स सुरू झाले आहेत, पोरांचं शिक्षण पण सुरू झालं आहे, खूप जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे पूर्ण महाराष्ट्रातून, बघा लक्षात घ्या. आणि सामोर चालून आपण याच्यात विषय पण वाढवत असतो तेवढ्याच फीमध्ये, मराठी पण वाढू, GK पण वाढू, इंग्लिश पण वाढू, तुम्ही पहिले त्याला स्टार्ट करून घ्या, रोजचे दोन व्हिडिओ अपडेट होतात त्याच्यामध्ये. चला सुरुवात करू मित्रांनो, बघा लक्षात घ्या आपला प्रश्न क्रमांक सहावा. प्रश्न क्रमांक सहावा काय म्हणतो समजून घ्या, बघा लक्षात घ्या. आज मी काय म्हटलंय, असं राहिलं तसं वाचत नाही बसच, तेवढं मोठं सरळ सरळ काय करायचं, शेवटचं वाक्य वाच, काय म्हटलंय बघा लक्षात घ्या. आता खालीलपैकी कोणते विधान निश्चित करते की टी हा पीचा पुत्र आहे, बस आम्हाला हेच वाक्य पाहिजे नाही, या वाक्याचं उत्तर आम्हाला द्यायचं आहे डायरेक्ट, काय टी हा पीचा पुत्र आम्हाला काढायचं. आता सपोज टी हा पीचा पुत्राची जर डायग्राम बनवतो म्हटलं कशी बनेल, यस, टी पुत्र कोणाचा, पीचा, पुत्र खाली मायबापवर म्हणजे सिनियर जनरेशनवरती, टी पुत्र प्लस आणि कोणाचा, पीचा, पी प्लस किंवा मायनस माहीत नाही, आई असू शकते, वडील असू शकते, जे काय असेल ते, अशी डायग्राम बनायची, अशी डायग्राम जिथे बनेल ज्या ऑप्शन मध्ये आमचा आन्सर आहे. चला पहिला ऑप्शन पी गुणिला क्यू, पी इंटू क्यू, गुणिला म्हणजे काय, कुठे आहे कुठे, यस, पी गुणिला क्यू, इथे लिहायचं पी आणि हा झाला क्यू, म्हणजे याचा अर्थ काय होतो बघा, पी हा पती आहे कोणाचा, क्यूचा, बर, पी पती, पती म्हणजे प्लस कोणाचा, क्यूचा, म्हणजे क्यू झाली पत्नी, मायनस बोथ ॲरो, पती पत्नी बोथ ॲरो, चालेल, ठीक आहे, ओके, तशी डायग्राम बनवायची आहे. हां, त्यानंतर क्यू प्लस आर, प्लस म्हणजे कुठे, यस, इथे आहेत, क्यू प्लस आर, ओके, क्यू भाऊ आहेत कोणाचा, आरचा, मी काय म्हटलं ए बीच्या अगर ते लेटर टाकायचे, क्यू भाऊ आहेत कोणाचा, आरचा, क्यू भाऊ, बहीण भाऊ साईडला ठेवायचे, सॉरी, आता बघा क्यू भाऊ आहेत आरचा, शक्यच नाही, क्यू भाऊ राहू शकत नाही कारण क्यू पत्नी झाली आहे ना, म्हणजेच मित्रांनो पहिलं इथेच रॉंग झालं, इथंच कटलं, पहिलं इथेच कटलं. दुसरं ऑप्शन घेऊ, बघा लक्षात घ्या, दुसरं ऑप्शन घ्या, म्हणजे पी गुणिला क्यू, आताच पाहिलं गुणिला कुठे आहेत, यस, पी काय आहेत, पती आहेत कोणाचा, क्यूचा, पी पती, पी पती प्लस कोणाचा, क्यूचा, क्यू झाली पत्नी म्हणजे मायनस, समजून घ्या, खूप सोपं असते मित्रांनो, बघा लक्षात घ्या, काही टेन्शन घ्यायचं नाही, स्पर्धा परीक्षा हे काही जीव घेणारी परीक्षा नाही मित्रांनो, बघा लक्षात घ्या, स्पर्धा परीक्षा फक्त तुमचा संयम पाहते, तुमचं हार्डवर्क, तुमचं स्मार्टवर्क, तुमची कन्सिस्टन्सी सातत्य पाहते,
त्याच्यामुळे एवढं काय खूप टेन्शन घ्यायचं नाही मित्रांनो, फक्त एकच सांगतोय की रोज 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 अभ्यास करा. कारण या स्पर्धा परीक्षेमध्ये खूप हुशार पोरगा नाही पाहिजे, या स्पर्धा परीक्षेमध्ये रोज अभ्यास करणारा पोरगा पाहिजे. चांगले चांगले हुशार पोरं घरी बसलेले आहेत मित्रांनो आजच्या तारखेला. आणि या स्पर्धा परीक्षेमध्ये असे चमत्कार घडलेले आहेत की ज्या 10वीमध्ये 3 वेळा फेल झाले, 12वीमध्ये 2 वेळा फेल झाले, त्या पोरं आज IAS IPS ते जाऊ दे ठीक आहे तेवढ्या दूर सोडत, त्या पोरांना आज नोकऱ्या मिळाल्या आहेत. म्हणजे त्यांनी कशाच्या भरोशावर, त्यांनी काही नाही जिद्द होती, इच्छाशक्ती होती, मनाशी खुडगाज मानली की नाही बा करायचं म्हणजे करायचं. तशी जर तुम्ही जर धमक ठेवली मित्रांनो, तशी इच्छाशक्ती तुम्ही जर ठेवली तर तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही. इंटरनल मोटिवेशन फार गरजेचं आहे, आतून आतून वाटलं पाहिजे. कारण की कोंबडीचं अंडं जे आहेत ते मित्रांनो आतून फुटलं पाहिजे, बाहेरून जर फोडलं तर काय होते आमलेट बनते, आणि आतून जर अंडं फुटलं तर जीव निघते. आता तुम्हाला ठरवायचं की तुमच्या जीवनाचा आमलेट बनवायचा आहे तर तुमच्या जीवनाला जीव तयार करून नवीन दिशा आणि नवीन जीवन प्राप्त करायचं आहे. म्हणून खूप रिलॅक्स राहा मित्रांनो, एवढं काही टेन्शन घेऊ नका. स्पर्धा परीक्षा फक्त रोज रोज करा, सोपी आहे मित्रांनो, लक्षात घ्या, सातत्य ठेवा, साधना येईल. चला पा पुन्हा एकदा प्रश्न आपण हे समजून घेऊ, बघा लक्षात घ्या. महत्वाचा प्रश्न TCSला विचारलाय, UPSCला पण MPSCला पण विचारलाय, ठीक आहे. बघा काय म्हटलंय मी, काय म्हटलं, हे सर्व काही वाचत नाही बसा, तर सरळ सरळ काय लक्षात ठेवायचं, आपल्याला टी हा पीचा पुत्र आहे हेच पाहायचंय ना. टी पुत्र दाखवायचा आहे कोणाचा, पीचा. आणि आता सांगितल्याप्रमाणे पहिला ऑप्शन आपला रॉंगच आहे, पहिला ऑप्शन रॉंग आहे. तरी एकदा पुन्हा करून दाखवतो, हा ठीक आहे, लक्षात घ्या, समजून घ्या. आता अशी डायग्राम जिथे मिळेल ते आपलं उत्तर राहील पटापट. पी गुणला क्यू कुठे आहे, पी गुणला क्यू यस इथे आहेत. पी गुणला क्यू ए गुणला बी म्हणजेच पी पती आहेत बीचा, म्हणजेच पी क्यू, पी पती आहे क्यूचा, पीला पती, पी झाला प्लस, कोणाचा, क्यूचा, क्यू झाली मायनस, बोथ ॲरो, चालेल. नंतरचा आहेत क्यू प्लस आर, प्लस कुठे आहेत, यस ए प्लस बी म्हणजे ए भाऊ आहे बीचा, म्हणजेच कोण भाऊ आहेत, क्यू भाऊ आहेत, कोणाचा, आरचा. आता क्यू भाऊ आहे म्हटलं एकीकडे, क्यू आता पत्नी झाली ना मायनस झाली ना, तर क्यू भाऊ राहूच शकत नाही, लिंग कसं बदलवणार आहे, म्हणजे पहिले इथंच राहून झालंय, आत्ताच सांगितलं लिंग बदलूच शकत नाही. चला पटापट पटापट. दुसरं पी गुणला क्यू, पी गुणला क्यू हे बघा, पी पती आहे कोणाचा, क्यूचा, पी पती म्हणजे प्लस, कोणाचा, क्यूचा, म्हणजे क्यू झाली पत्नी, मायनस बोथ ॲरो. त्यानंतर क्यू भागेला आर, ठीक आहे ओके, भागेला कुठे मित्रांनो बघा लक्षात घ्या, भागेला हा ए म्हणजे ए माता आहे बी ची, म्हणजेच कोण, क्यू माता आहे आर ची, बर मिळते, चला क्यू माता आहे आर ची. आर गुणेला टी, आर गुणेला टी कुठे आहे, गुणेला गुणेला यस इथे, आर पती आहे टी चा, आर पती आहेत कोणाचा, टी चा पती, ठीक आहे ओके, म्हणजेच ऑब्विसली टी झाली पत्नी. आता इथे काय म्हटलंय, टी हा पीचा पुत्र दाखवायचा आहे, आणि टी आली मायनस, टीला तर प्लस ठेवायचा आहे, सर सेकंड पण रॉंग. आता बघा मित्रांनो, तिसरं तर यायलाच पाहिजे, 100% तिसरं यायला पाहिजे, बघू आपण तिसरं येते का नाही येत. तर चला बघा लक्षात घ्या, समजून घ्या, पी प्लस क्यू कुठे आहे, प्लस यस, ए भाऊ आहे बीचा, म्हणजेच कोण भाऊ आहेत, पी भाऊ आहेत कोणाचा, बीचा, पी भाऊ कोणाचा, कोणाचा, क्यूचा, क्यूचा भाऊ, ओके चालेल. क्यू भागेला आर, भागेला कुठे आहेत, यस डिवाइड, ए माता आहे बी ची, म्हणजेच कोण माता आहे, यस तिसरं सुरू आहे, क्यू माता आहे कोणाची, आर ची, क्यू माता आर ची, बर आर ची माता क्यू. त्यानंतर आर मायनस टी, मायनस म्हणजे काय आहे, कुठे आहे मायनस, यस यस मायनस 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 कुठे आहे, आहे का, बर बघा लक्षात घ्या, हा इथे आहेत. ए मायनस बी म्हणजे ए बहीण आहे बी ची, म्हणजेच आर बहीण आहे कोणाची, टी ची, आर बहीण कोणाची मित्रांनो, टी ची, टी ची आर बहीण. आता टी भाऊ आहे की बहीण आहे माहित नाही, समोर वाचू, टी गुणिला यस, गुणिला किती कुठे आहेत, इथे आहेत. टी पती आहेत कोणाचा, यस चा, ए पती आहे बी चा, म्हणजे इथे टी आणि इथे यस, टी पती आहे यस चा, टी पती, पती म्हणजे प्लस कोणाचा, यस चा, यस झाली त्याची बायको पत्नी, ओके मायनस. आता बघा लक्षात घ्या मित्रांनो, आली काही डायग्राम, टी मुलगा आला का पी चा, हे बघा, हो सर हे दोघं पती पत्नी आहेत, ठीक आहे ओके. आता टी मुलगा कोणाचा, पीचा आला का, येईल का, बर चौथा आपण करून पाहू. पहिल्या ऑप्शनमध्ये काय होतं, पी गुणिला क्यू, ओके पी प्लस क्यू, पी भाऊ आहेत कोणाचा, क्यूचा, आता हे दोघं बहीण भाऊ होते. बघा लक्षात घ्या मित्रांनो, हे इथे नाही येणार कारण की हे दोघं तर बहीण भाऊ आहेत. आता इथे जरी डायग्राम बनत आहेत, परंतु आता पाहू चौथं, चौथं डायग्राम पहा,
इथे जमणार नाही, मी चौथी करून पाहतो आता. पी गुणिला क्यू, चला पटापट. पी कोण आहेत? कुरेकुडे गुणिला पी पती आहेत. कोणाचा? क्यूचा. पी पती कोणाचा? पती कोणाचा? क्यूचा. क्यू झाली मायनस, पती पत्नी दोघांना दाखवायचे आहेत. ठीक आहे, ओके. त्यानंतर चला बघा, लक्षात घ्या, क्यू भागेला आर. यस, हे येऊन जाते मित्रांनो. हे बघा, हे याच्यासाठी येणार नाही सर, पॅरलल तर आलं, परंतु मित्रांनो टी मुलगा दाखवायचा आहे पीचा. टी मुलगा आहे कोणाचा? क्यूचा. आणि क्यूचा हा भाऊ आहेत. मित्रांनो लक्षात घ्या, हे एकत काका असेल किंवा हे मामा असेल, हे जर मायनस ठेवलं तर हा मामा झाला. काय झाला? मामा झाला या दोघांचा. आणि याला जर प्लस ठेवलं तर हा काय झाला मित्रांनो? हा झाला काका. काय झाला? काका. आपल्याला पी वडील दाखवायचे टीचे. चला दुसरं ऑप्शन, चौथा ऑप्शन पाहू. हे पण चुकलं आपलं. चौथा ऑप्शन पी गुणिला क्यू म्हणजेच पी पती क्यूचा. क्यू भागेला आर. कुठे आहे? हां, क्यू माता आहे कोणाची? आरची. क्यू माता कोणाची? आरची. बरं, त्यानंतर काय म्हटलंय बघा. हां, आर मायनस टी. मायनस कुठे आहेत? इथे आहेत. आर बहीण आहेत कोणाची? टीची. आर बहीण कोणाची? टीची. आर बहीण. आता बघा, समोरचे करायची गरजच नाही, इथं थांबून देऊ याला इथेच. बघा मित्रांनो, हे दोघं बहीण भाऊ. ठीक आहे, हे दोघं बहीण भाऊ. बरं, याचं जेंडर नाही मिळालं म्हणून करून घेऊ आपण. टी प्लस यस. कुठे आहेत? प्लस प्लस यस. टी भाऊ आहेत यसचा. टी भाऊ यसचा. यसला इथे ठेवू. टी भाऊ झाला यसचा. ठीक आहे, चला पहा, बघा, लक्षात घ्या मित्रांनो, समजून घ्या. एकदम सोपं आहेत. हे पण आपलं कटलं होतं. चला, हे पण कटलं होतं. यसचा भाऊ. बघा, हे तिघं बहीण भाऊ. या तिघा बहीण भावाचे हे आई वडील. म्हणजे ऑब्विसली पीचा हा का झाला? टी मुलगा झाला. कितवं मित्रांनो? चौथा ऑप्शन. समजलं मित्रांनो? चांगल्या प्रकारे समजलं असेल तुम्हाला. अशाच प्रकारे मित्रांनो आपण सर्व सर्व विषय तुम्हाला याच प्रकारे आपण शिकवत असतो. तुम्हाला जर आमच्या या ऑनलाईन क्लासला जर जॉईन व्हायचं असेल, बघा लक्षात घ्या, एक अजून प्रश्न आहे, भरपूरसे प्रश्न आहेत मित्रांनो. हे सर्व आपण या ऑनलाईन कोर्सवर घेत असतो. बघा लक्षात, इथे फार मोठा व्हिडिओ होऊन जाईल. ठीक आहे, ओके. या कोर्सला जुळायचं असेल तर या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओच्या तुम्हाला लिंक मिळेल. त्या लिंकवर जा मित्रांनो, प्ले स्टोअरवर या आणि त्या कोर्सला परचेस करा. महाराष्ट्रातला सर्वात स्वस्त 500 रुपयात मित्रांनो. बघा लक्षात घ्या, दिवाळीचा एक ड्रेस नाही घेतला म्हणून समजून चला. आज यावर्षी आम्ही दिवाळी साजरी करू नये, परंतु येणारी जी दिवाळी आहेत मित्रांनो, या वर्षभरात आपल्याला एकतरी नोकरी मिळाली पाहिजे या 500 रुपयात. येणारी दिवाळी, सामोरची दिवाळी 2025 ची आम्ही आमच्या पगारात साजरी करू, एवढी खूनगाट हा संकल्प मनाशी बांधा मित्रांनो. आणि आजपासूनच अभ्यासाला लागा. जोपर्यंत नोकरी मिळत नाही तुमचा सोडूच नका. जप तक फोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही, अशी खूनगाड बना. चला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. हॅप्पी दिवाळी. दिवाळी साजरी करा, पण स्वतःचं ध्येय विसरू नका, स्वतःच्या आईवडिलाचं स्वप्न विसरू नका, स्वतःचं टार्गेट विसरू नका मित्रांनो. स्वतःचं करिअर लक्षात घ्या, कारण की जीवन एकदाच मिळते माणसाला. त्या जीवनामध्ये स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करा, संघर्ष करा. संघर्षाविना जीवनाला अर्थ नाही मित्रांनो. बघा लक्षात घ्या, स्वतःचा विकास करा, आईवडिलांची प्रगती करा, स्वतःचं नाव मोठं करा, आईवडिलांचं नाव मोठं करा, स्वतःच्या गावाचं नाव मोठं करा, आपल्या शिक्षकांचं नाव मोठं करा, आणि स्वतःच्या जीवनामध्ये उत्तरोत्तर प्रगती करत राहा. याच दिवाळीचे तुम्हाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा येतो. चला भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं, सबस्क्राईब करून टाका. आणि असंच प्रेम आमच्या तुमचं राहू द्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.